स्वागतम सुस्वागतम सुयोग प्रकाशित नाट्य सुमन निर्मित दोन अंकी नाटक अप्पा आणि बाप्पा। तब तक कहीं मत जाइएगा। तू कशाला काळजी करतोस, मी कुठेही जात नाहीये। तो अब सुनते हैं गाना नंबर एक। गाना नंबर एक? नंबर तीन आणि दोन दाखायला विसरलं का? एकदम कशी काय एक उडी मारली। काय धाड भरली आता, येणारे घोड्या इतका वेळ बडबडत होतास, बऱ्या नाचत होते पोरी। सांगतो याला बघ, टू टू वन फाईव्ह फाईव्ह सेवन टू वन। हॅलो हॅलो, सर्व सेवा संस्था, अहो सेवेकरी, मी आप्पा जोशी, माझा टीव्ही बोंबललाय। टीव्ही सर्व सेवावालेच ना, अहो टीव्ही बोंबललाय, मी नाही। जोशी साहेब म्हणायचं साहेब, तुझा लंगोटियार आहे का रे मी रांडीच्या? हा विनोद कसला करतोय, आधी टीव्ही दुरुस्त करायला कोणाला तरी पाठव। हा मी कशाला हात लावतोय, काय नाही, तूच जबाबदार आहेस। म्हणजे चांगला भरवशाचं वापरलेलं सेट आहे, काय टीव्ही आहे का चहाचं खोक आहे, काय झालं? हा स्विच आणि प्लग त्याचं काय, मी बघू। बघतो ना, घाबरतो काय तुझ्या बापाला? स्विच आणि प्लग बघा, सांगते मला शहाणा। स्विच आणि प्लग काय, टीव्ही बंद। हॅलो, नाही नाही, स्विच आणि प्लगचा काही प्रॉब्लेम नाही, दुसरंच काहीतरी झालंय, तुम्हाला नाही जमायचं, मीच पाहतो। म्हणे प्लग आम्हाला बोलतो माझ्याशी हराम मिस्टर जोशी, म्हणे जोशी साहेब राहिलं अप्पा नाही, जोशी काका साहेब म्हणाला तरच सांगेल त्याला प्लग शिकायला। एक मिनिट,
एक मिनट ना, हेलो एक मिनट, हेलो एक करियो मरियो ओ कोणाशी बोलताय गळ दाबियो आले एक मिनिट हा एक मिनिट एक मिनिट हा एक एक आओ काय झालं अरे बोलू नको रे आजकाच्या पोरांना धीरच नाही अरे 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 गणेश हा ते बाय बे दाढ उघडत नाही कडी मोडली त्या सर्व सेवावाल्यांना जाऊन सांग म्हणा जोशी अडकून पडलेत आपलं जोशी साहेब अडकून पडले सांग जा कडी निघत नाही का हो रे बाबा नाही तर उघडलं नसतं का दार ते मागच्या आठवड्यात पण झालं होतं असंच ऐकताय का आप्पा जोर ना लावता हळू सरकवा अरे तसं नाही उघडत आप्पा तुम्हाला सांगतोय तुम्ही फक्त जोर ना लावता आता सरकवा हे बघ सरकवली कुठे उघडलं काय म्हटलं नाही तुला गडबड करू नकोस म्हणून उगाच घाई शहाणं बाहेरून सांगतोय मला कडी कशी उघडायची ते अहो त्या आप्पा त्या कडीला ना तेल लावायला पाहिजे अधन मधन हो सकाळी आंघोळ झाल्यावर आधी कड्यानं तेल चोळत बसतो उरलं तर डोक्याला लावतो बरं वाटतंय वाटत आज आज बुधवार आप्पा आज बुधवारच आहे आता वार कोणता ना हेही विसरला माझा नवा काळ पेपर कुठे मग आता काय दिलं मला काही दिलं नाही थापा मारू नकोस काखेत 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 पेपर टाकले काय ते सांगते तिकडे काय काय काखेत काय डाव्या डावे ही पद्धत झाली हातात द्यायचं सोडून एकदम काखेत या आजकालची पोरं मोठ्याशी कसं वागाव काही कळत नाही आप्पा आज मुद्दाम ना सूपची पॅकेट सांगलेत सारखा चहा पीत बसू नका आता अरे आप्पा ऐकलत का सूपची पॅकेट सांगलेत मी ऐकतोय ऐकतोय कसेतरी घाणेडे काढे प्यायला लावतो सूप म्हणे सूप बघितलंस का रे काय मी पाहतोय ते तू पाहिलंस का आता तुम्ही काय पाहताय ते मला कसं कळणार अरे दोन नवीन नाटकांच्या तालमी सुरू झाल्यात बातम्या आले बघ फोटो सकट आणि मला त्यांनी विचारू पण नाही आप्पा नवीन नवीन नाटकांच्या तालमी आता सुरू असणारच बघू ठीक आहे केवढी मोठी बातमी बघ फोटो सकट नाटक तालमी झाली आता या नाटकांमध्ये तुम्हाला रोल कसा मिळेल का अहो अहो यातल्या एकात म्हाताऱ्याचा रोलच नाहीये दुसरं स्त्री पात्रांचं नाटक आहे बरं मग आयुष्यभर तरुणांचाच भूमिका करत आलो ना मी नवीन का त्याच्यामध्ये आणि स्त्री पात्र सुद्धा केली आहेत माहित नाही तुला तो साडीतला फोटो बघ माझा अरे ऍक्टिंग यावं लागतं नुसतं बाई असून काय उपयोग अहो आता चालत नाही तसं ऐकलंस का रे काय शंकर्या लिमये मेला कोण शंकर लिमये आता हा कोण शंकर लिमये गाणी लिहायचा नव्वदीला टेकला होता खलास चांगला ओळखायचो मी त्याला एक नंबरचा हलकट माणूस स्वार्थी झाला म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे पण हलकटपणाबद्दल त्याचे मित्र सुद्धा माफ करणार नाही त्याला भंपक भंपक गाण्यांचा बादशाह शंकर लिमये कसली गाणी लिहायचं माहितीये म्हणे केसात तुझ्या गुंफू दे हृदय माझे ऐकलंस कधी असं केसात हृदय मग विंचरताना काय होईल आप्पा काय चाललंय सकाळी सकाळी घाणेडी गाणी लिहून सुद्धा बराच जगला त्याच्या आजूबाजूची माणसं लवकर गेली असणार ह्याची गाणी ऐकून स्वेटर घाला आधी अरे गणेश काय गणेश काय सिगरेट नाही आणलेस आप्पा डॉक्टरनी स्मोकिंग बंद म्हणून सांगितलंय सिगरेटी कुठे आहेत अहो डॉक्टरनी स्मोकिंग बंद म्हणून सांगितलंय ना आणलेल्या नाहीये घरी कसे सगळे पोरं बरी आहेत ना का का आज अचानक घरच्यांची चौकशीशी सुरू केलं आप्पा त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये मी पुन्हा सिगरेट्स आणणार नाही पुन्हा आणणार नाही म्हणजे आता आणले कुठे ते पिशवीत आप्पा खाली पिशवीत तळाशी आहेत शेवटच्या तीनच आणले आहेत ती काय रे काय पोरं बाळ कसे आहेत ते विचारायला नको का त्यांना काय झालंय चांगली धडधाकड आहे काय पुढच्या वेळेला पूर्ण पाकिट घेऊन ये पूर्ण असं म्हटलं मी माझ्या मुलांची धड नाव माहित नाही तुम्हाला आणि मारे चौकशा करताय आप्पा सांगा बरं जरा दोघांची नाव मीना आणि सुधीर अहो चूक सुकन्या आणि सचिन
का मीना आणि सुधीर का नाहीत? ती नावं आवडली नाहीत, ती का ठेवली? अरे हा कसला प्रश्न आहे? त्यांची नावं मीना आणि सुधीर कधीच ठेवायची नव्हती, आता विसरलात ना म्हणून वाटतेल ती नावं घेत आहे. अप्पा हल्ली सगळंच विसरायला लागलाय तुम्ही. मी कोण आहे त्यांना माहितीये का? कोणाला? सुकन्या आणि सुधीरला. सुधीर नव्हे सचिन. कशाबद्दल म्हणताय? अच्छा अच्छा तुमच्याबद्दल. म्हणजे तुम्ही एकेकाळी गाजलेले नट होतात हे? अहो अप्पा 3-4 वर्षांचे देखील झालेले नाहीत होती, त्यांना काय कळणार आहे? कारण मी तरी कुठं पाहिले तुमची नाटकं. काय चाललंय? काय चाललं? काढा काढा सिगरेट काढा. अप्पा जेवणानंतर सिगरेट ओढायची आहे, मी सांगितलंय तुम्हाला. मी सिगरेट पितोय, धूर दिसतोय. आता तोंडात होती. जेवणानंतर प्रयोग करीन, आता फक्त रिहर्सल करतोय. आला सिगरेट आला. आप नाही, अजिबात नाही, मी आता एकटेच. बाप्पा नाही सिगरेट. वा अप्पा हे काय लहान मुलासारखं चाललंय? अप्पा मला माझ्या धंद्यात त्रास होतो, पण जेवढा मला इथे आल्यावर त्रास होतो ना तेवढा तिथे नाही होत. येऊ नकोस त्रास होतो तर, मला सरकारी पेन्शन मिळत. फालतू विनोद नको आहे सकाळी सकाळी मला इथं. चांगला विनोद कळायला विनोद बुद्धी लागते. मला चांगले विनोद कळतात. तुला? अरे आजकाल येतो कुणाला विनोद? लोकांना हसायचं असतं म्हणून नाटकं पाहतात, कशालाही हसतात. आणि नाटकवाल्यांना वाटतं आपण विनोद करतो. विनोद अप्पा अहो आता जरा जमिनीवर या. कुठं दिसतोय तुम्हाला विनोद इथं? या असल्या काळोख्या घरात का? या उधार ब्लॅक अँड व्हाईट आणलेल्या टी व्ही मध्ये. ओ चित्र तरी धड दिसतं का त्यात? सारखं बघायला जाऊ तेव्हा खालनं वर जात असत, वरनं खाली. अप्पा एखाद दिवशी ना डोळे कपाळा तडकतील, ते खालीच यायचं नाही हा असल्या टी व्हीवरचा कार्यक्रम बघून. अप्पा तुम्ही काही खात नाही पित नाही. नाना नानी पार्क मध्ये जाऊन बसत जा आता पेन्शनर लोकांमध्ये. मी नाना नानी पार्क मध्ये जाणार नाही. का? नुसता नाना पार्क आहे का तर जाईन. आहे नाना पार्क का नाही? नुसता नाना पार्क का नाही? घराबाहेर का नाही पडत? का तर दरवाज्याची कडी लागत नाही, आणि ती लागली ना तर ती उघडतच नाही. अप्पा आठवत आहे का एकदा बाथरूम मध्ये अडकला होतात रात्रभर? अहो तरी बर तुम्हीच ठेवली ती बिस्किट केव्हा तरी तिथं, म्हणून उपास नाही घडला. फालतू विनोद करू नकोस. असं दे मला दुसरं काहीही नकोय. नीट जेवण कराल एवढं मला आज वचन द्या म्हणजे झालं. हो रे बाबा नीट जेवेन, शर्टाची बटणं व्यवस्थित लावीन, लेंगेची नाडी सुटेल अशी बांधणार नाही, नुसतेच मोजे घालून बाहेर पडणार नाही. झालं नाही माझ्या हसण्याची वाट बघत असाल ना तर त्याचा काही एक उपयोग नाही. तुझ्या हसण्याची मी वाट पाहू? इतका वेळ जगतय कोण? हसू नकोस रे, निदान मला काम तरी बघ ना. अहो अप्पा सोपं आहे का ते? तुमच्यासाठी आता आहेच कुठं काम? एवढ्या मालिका चालू आहेत एवढ्या चॅनल्सवर, पण त्यातले बारीक सारीक रोल तुम्ही करणार नाही. मॉडेलिंगचं काम दिलं असतं पण त्याचं काय होतं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. काय मला काय माहिती आहे? मग त्या बटाटा वेफर्सच्या मॉडेलिंग बद्दल बोलतोयस? शूटिंगच्या वेळेला काहीतरी घोळ केला मी. आयत्या वेळेला मला त्या बटाटा वेफर्सच्या प्रॉडक्टचं नावच आठवेना. मला नाही आठवत ते नाव. माझा काही दोष नव्हता त्याच्यामध्ये. अहो तो विषय द्या सोडून. माझ्या नाही लक्षात राहत नाव त्या प्रॉडक्टचं. मी काय करू वेफर्सचे विचार? बिस्किटाच्या जाहिरातीचं काय झालं? सांगतो ना अप्पा, तो प्रोड्युसर सांगत होता तुमचे हात म्हणे सारखे थरथरतात, ते बिस्किट तोंडात जाईपर्यंत 100 रिटेक्स. हो का? मग त्या कॉन्स्टिपेशनच्या औषधाचं पुढे काय झालं? ती जाहिरात जमते मला. काय खुश होता डायरेक्टर, म्हणाला नॅचरल ऍक्टिंग करता. त्याचं काय झालं पुढे सांग ना. 20 वेळा तरी विचारला असेल. काय म्हणाला? अहो नाही म्हणाला. अरे 21 वेळा विचारायचं. अप्पा उपयोग आहे का? डायलॉग तुमच्या लक्षात राहत नाहीत, अख्ख्या जगाला समजले आता. मला डायलॉग आठवत नाही. मला डायलॉग आठवत नाही. मला असं कधी झाल्याचं मला आठवत नाही. त्या हल्दीराम चिवड्याच्या जाहिरातीसाठी तुम्हाला मी पाठवलं होतं, तर स्टुडिओचा पत्ता मिळत नाही म्हणून तुम्ही घरी परत आलात. पत्ता आणि डायलॉग मधला फरक कळतो का तुला? गधड्या चांगले आठवतो मला डायलॉग. ते चिवडेवाल्याचं नाव आठवे ना. काय म्हणालास नाव त्याच? हल्दीराम.
मला नाही आठवत असली नाव आहे. काय नावं झाली? नावं चांगली नाहीत, भाषा चांगली नाही, विनोद कशाची खातात कळत नाही. गेल्या 57 वर्षांचा माझा अनुभव आहे, सर्व प्रकारचे विनोद आतून बाहेरून माहिती आहेत मला. पुरे आता आप्पा, मला हे सगळं आवरून जायचंय. जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट तुमच्या कानावर घालायची आहे. आप्पा, आपल्याला सांस्कृतिक खात्याकडनं निरोप आलाय. ऐकलं तरी का? हो रे बाबा, तुला वस्त्रोद्योग खात्याकडनं निरोप आलाय. सांस्कृतिक? अरे तेच, ते काय फरक पडतो, सरकार एकच आहे ना. हो आप्पा, फरक पडतो. त्यांचा पुढच्या महिन्यात स्पेशल प्रोग्राम आहे. इंडस्ट्रीतले झाडून सगळे कलाकार त्यात भाग घेत आहेत. आप्पा शूटिंग करणार आहेत. शूटिंग? जाऊ दे रे, मला काय उपयोग आहे सगळ्याचा, मला काही रोल आहे का? हो आप्पा, तेच तर सांगतोय ना. म्हणजे माझा काही आयटम आहे? माझा एकट्याचा? हा म्हणजे आप्पा, तुमचा फेमस शो. फेमस म्हणजे? आप्पा फेमस म्हणजे फेमस एव्हरग्रीन. एव्हरग्रीन म्हणजे? नेहमीचा. नेहमीचा म्हणजे बाप्पा कानेरेन बरोबरचाच. काय? बाप्पा कानेरेन बरोबरचा शो. मी मला नाही जमणार. माझं बोलणं तर संपू दे ना. संपलंय, तुझं बोलणं संपलंय. नाही म्हणजे नाही. आप्पा मी काय म्हणतोय आधी ऐकून घ्या ना तुम्ही. माझ्याजवळ वेळ नाही, मी कामात आहे. कसल्या? तुला नाही म्हणायच्या. ओ नाही, काय मी चाललो. मी आप्पा तुम्ही माझं ऐका ना. आप्पा मी काय म्हणतोय, आप्पा बाहेर कुठे निघाला आहेत? लोकांचं ऐकायचं थोडं सौजन्य तरी दाखवाला. तुम्हाला माहिती आहे त्या सांस्कृतिक खात्याच्या सेक्रेटरीनी मला किती वेळा फोन केले? आप्पा आहो, त्याने विनामुळ्या केल्या. तुमच्यासाठी म्हणून खास माणसं पाठवली. लवकर संपव, तुला आणखीन एक नकार मिळणार आहे. ते काय म्हणालेत तुम्ही ऐकणार आहात का? मराठी रंगभूमीचा इतिहास, मराठी रंगभूमीचा इतिहास आप्पा जोशी आणि बाप्पा कान्हेरे या विनोद वीरांच्या सहभागाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. स्वतः सांस्कृतिक मंत्र्यांची तशी इच्छा आहे. बोला. असं मंत्री म्हणाला? अप्पा ते तर तुमचे आणि कान्हेरेंचे केवढे तरी मोठे फॅन. अहो तुमचे तर काय कितीतरी डायलॉग्स त्याला असे पाठ आहेत. असं? हा, त्या मंत्र्यालाच कर म्हणा त्या हरामखोऱ्या बरोबर काम. ओ अप्पा ऐका आप्पा, अरे बाथरूम मध्ये काय जाऊन बसताय? कट येणार. 1,00,000 रुपये मिळणार आहेत दोघांना मिळून. आप्पा ऐका ना, आप्पा आप्पा म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहेत. मला सांगा, गेल्या 11 वर्षात एवढा पैसा कधीतरी मिळालाय का आपल्याला? जेव्हा मिळत होता पैसा तेव्हा राखून नाही ठेवता आला. मी सडा फटिंग, मला काय करायचे पैसे, मी सुखात आहे. आप्पा तुम्ही सुखात नाही आहात, तुमची आत्ताची अवस्था दयनीय आहे. मी सुखात आहे, दिसतो दयनीय एवढंच. खरं म्हणजे ना, आत्ता मनापासून काम करायची इच्छा आहे. अहो त्या कामासाठीच दिवसातनं 6-7 वेळा मला फोन करत असताना. आता परत जा, एकही फोन करणार नाही. हो पण मी करत असतोच फोन. तुझा बाप नाटक चांगली चालवायचा, तुझी पडतात. मी तुझ्याकडे कधी काम मागितलंय का? तू चांगला पुतणे असलास तरी पडेल, निर्माता आहेस, त्याला मी काय करू? याला जबाबदार कोण आहे? तुम्हीच आहात, तुम्हीच माझ्याकडे अशी पाठ फिरवली. अरे कोणाच्या मागे धावू मी आता? काका मला वाचवा म्हणत ओरडतोस कशाला? अरे अपवादासाठी तरी एखादं चांगलं नाटक करून दाखव की. अरे छातीत कळ आली माझ्या, तुमच्यामुळे माझ्या छातीत अशा कळा येतात. तू विनाकारण त्रास करून घेतोस, हा काय माझा दोष आहे का? ओ नाहीतर काय, हा तुमचाच दोष आहे. बुधवारीच कशा माझ्या छातीत कळा येतात? इथून पुढे गुरुवारी येत जा. ओ आप्पा तुम्ही हे माझ्यासाठी का नाही करत आहात? मला माहिती आहे, म्हणजे मला माहिती आहे तुमचं आणि बाप्पांचं एक मिनिट पटत नाही. मी काय म्हणतो आप्पा, एका शोसाठी, फक्त एका शोसाठी एकत्र यायला काय हरकत आहे? आप्पा आप्पा तुम्ही हा शो करून बघाच. अहो बघा कशा प्रोड्युसर्सच्या पुन्हा रांगा लागायला लागतात तुमच्या माग. हा कठीण
आता सांस्कृतिक खात्याला जाऊन मी काय कळवायचंय? माझेच काका माझ्याबरोबर काम करायला तयार नाहीत. अप्पा अहो अप्पा कसं दिसेल ते चार चौघात? माझं व्यक्तिगत मत सांगू, सगळे खदाखदा हसतील. काय हो, तुम्हाला बाप्पा कान्हेरेंचा एवढा राग आहे? राग? मी त्याचं नाव देखील उच्चारत नाही. एवढंच नव्हे तर त्याच्या नावानं माझे कान देखील विटाळत नाही. नका विटाळू, तळवून टाकतो सांस्कृतिक खात्याला. काय तर तुमच्यात भांडण आहे म्हणून, आणि गेल्या 10 वर्षात यांनी एकमेकांचं तोंडही बघितलं नाही. 11. काय 11 वर्ष त्या सद्गृहस्थाशी एक शब्दही बोलला नाहीत? 11 वर्ष तोंड पाहिलेलं नाही असं म्हणालो. बोलणं थांबून 12 वर्ष झाली. म्हणजे वर्षभर त्यांच्या चेहऱ्याकडे न बोलता नुसतेच बघत होतात? अहो आप्पा कसं शक्य आहे? मी अरे फार अवघड प्रकरण होतं. बॅक स्टेजला प्रसंग यायचे, टाळायचो मी कसे तरी. म्हणजे स्टेजवर गेलात की तुम्ही त्यांच्याशी बोलायचं? त्याच्याशी मी एक चकार शब्द बोललो नाही. त्याने डॉक्टरचं काम केलं तर मी डॉक्टरशी बोलायचो, वेड्याचं काम केलं तर वेड्याशी बोलायचो, पण त्या हरामखोराशी मी एक शब्द बोललो नाही. माझा विश्वासच बसत नाहीये. त्याच्या बोटांनी माझं जीणं हराम करायचा. काय बोट बोट रे, हाताची बोट माझ्या छातीत खुपसायचा. कसे तर सांगू, संवाद म्हणता म्हणता एकदम सुरू करायचा. म्हणायचा, डॉक्टर माझं ऐका, आधी तपासणी पूर्ण करा. मला काय करताय? दुखत ना 43 वर्ष अशी बोट खुपसून गेला आवडेल? अरे छातीला भोक पडायची पाळी आली होती, काळा निळा डाग पडला कायमचा. इंदिरा तुझी काकू मरेपर्यंत मला विचारत राहिली छातीवर गोंदवून कशाला घेतले म्हणून. गेल्या 11 वर्षात त्याच्याबरोबर काम केलं नाही ना, डाग अस्पष्ट होत चाललाय आता. एवढ्या टोकदार बोटांचा माणूस नसेल जगात. मी काय म्हणतो, तुम्ही जाड कपडे घाला ना, आपण तुम्हाला पॅडिंग करूया ना. पॅडिंग पॅडिंग हे सगळं करून झालं, एकदा तर मी छातीला चांगला स्टीलचा पत्रा बांधला. काय मजा आली, बोट फ्रॅक्चर झालं सालेचं बने. अप्पा पण 43 वर्ष एकत्र काम केल्यावर तुम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी आज म्हणजे वाटत असणारच. म्हणजे अजून ऐकायचंय, माझ्या चेहऱ्यावर थुंकायचा तो स्टेजवर, माझ्या चेहऱ्यावर थुंकायचा. ते मुद्दाम नसेल करत, हे कसं शक्य आहे? विश्वास बसत नाही ना, भांडी भरून ठेवायला पाहिजे होती तुला दाखवायला. म्हणजे ते नुसतेच उभे राहायचे आणि तुम्ही आलात की थुंकायचे? अरे त्याला काय दुधखोळा समजलास? फार चलाख आहे तो, बरोबर जमून आणायचा. माझ्या नाकाला नाक लावून मुद्दाम थ ने सुरू होणारे शब्द म्हणायचा. असा थरथरतोयस का? स्थूल झालाय, थेऊरच्या थोट्यांची थोरली. कधी कधी तर मला वाटायचं आपण बुडणार बहुतेक. कुठने एवढी थुंकी जमा करायचा कोणास ठाऊ, बहुतेक रात्री वापरण्यासाठी दिवसभर पाणी पित असणार तो. अप्पा आपण करार करू, म्हणजे ते थुंकले ना तर आपण त्यांना एक छदाम द्यायचा नाही. मी सांगतो ना. काही सांगू नको, तो पैशासाठी नव्हे, माझ्या थुंकायची पुन्हा संधी मिळणार म्हणून काम करील तो. अहो अप्पा अप्पा एक गोष्ट माझ्या लक्षातच येत नाहीये, तो ग्रहस्थाचा इतका वाईट वागत होता तर इतक्या वर्ष एकत्र काम करत कसं होतात? कारण तो फार मोठा नट होता रे, त्याच्यासारखा दुसरा होणे नाही. अरे काय विनोदाच्या जागा घ्यायचा, काय लकबी वापरायचा, तोंडातून शब्द उच्चारायच्या आधीच लोक हसायला लागायचे. आणि आमचा मेळ देखील काय जुळला होता, आम्ही एकमेकांच्या मनातला अचूक ओळखायचो. आम्ही दोघे वेगळे कधी नव्हतोच, जणू एकच व्यक्तिमत्व दोघांच्या पात्रात अवतरायचं. नाही बाप्पा, बाप्पा वॉज दी बेस्ट. कळतं का काही? हो समजतंय, म्हणजे समजतंय थोडं थोडं. अरे नट म्हणून त्याच्या जवळ पोहोचायची कोणाचीच कुवत नव्हती. आता माणूस म्हणून त्याच्या जवळ जायची कोणाची इच्छा नसायची, हा भाग होताच. ठीक आहे, तळवून टाकतो मी सांस्कृतिक खात्याला. बाप्पा थुंकतात म्हणून शो नाही. आम्ही शेवटी एकत्र केव्हा काम केलं माहितीये? हो 11 वर्षापूर्वी. आमचा तो डॉक्टरच्या तपासणीचा फार्स, 27 जुलैचा प्रयोग, तू पाहिला नशील? हा मी पाहिला नाही, पण ऐकलंय खूप त्याबद्दल. अरे खूप ऐकलं काय म्हणतोस, खूप लोकप्रिय होता तो शो, खूप पॉप्युलर, फार मजा यायची करताना. अरे शेकड्यांनी प्रयोग केले पण एक चूक नाही.
पण त्या रात्री काय झालं कोणास ठेवू, त्याचं काहीतरी बिघडलं होतं, संवाद विसरला, टायमिंग चुकायला लागला, त्याचं मन थारावर नव्हतं. मला वाटलं की त्याला बरं नाही आहे. आम्ही मेकअप रूममध्ये परत गेलो, त्यांनी कपडे काढले, मेकअप काढला आणि एकदम मला म्हणाला, अप्पा मी रिटायर व्हायचं ठरवलंय. आणि मला काही कळायच्या आत अंगावर कोट चढून थिएटरच्या बाहेर गेला देखील, मला मागे सोडून. मी एकटाच पडलो, म्हणजे प्रश्न विचारतोय तर उत्तर देणाऱ्या जागेवर आहे कुठं. तेव्हापासून आस्था गॅस ग्रस्त नजरेला देखील पडला नाही. मग मी त्याच्याशी संबंध तोडून टाकले. तो फोन करायचा मी नाही घ्यायचो, तो पत्र लिहायचा मी ती फाडून टाकायचो. अहो, त्यांची तुमच्याबद्दल काहीच तक्रार नसेल देखील, म्हणजे अप्पा अहो त्यांच्या मनात तुमच्याविषयी अनादर नसेल. अप्पा अहो, या 43 वर्षात प्रयोग कमी कमी होत गेले असतील, प्रेक्षक कमी कमी झाला असेल, आणि 43 वर्ष तेच काम करून माणसालाही कंटाळा येतो. मला सांगा, अशा वेळेला निवृत्ती घेण्याचा अधिकार माणसाला हवा की नको? हा अधिकार त्याला एकट्याला नव्हता, त्याने स्वतःबरोबर मलाही रिटायर केलं. त्याची इच्छा ही माझ्यासाठी शक्ती झाली. मला नव्हतं ना रिटायर. आता त्याला पैशाची गरज असेल म्हणून येतोय दंडवत घालत. मला नाही जमणार, मी आता एकटा आहे, मी स्वतंत्र आहे. अप्पा, त्यांना पैशाची फिकीरच नाहीये. हो, म्हणजे मी काल बापांना फोन केला होता, त्यांना जुन्या आठवणींसाठी परत प्रयोग करायचा आहे. म्हणजे कसं आहे की आपल्या नातवंडांनी पाहावा ना म्हणून. पैशाची फिकीर नाही, शेअर बाजारात पैसे बुडायला असतील त्याचे, त्या स्टॉक एक्सचेंजच्या गर्दीत ह्याच्या थुंकीचा परिणाम झाला नसावा. तुम्हाला माहित नाहीये, कदाचित त्यांच्या मिसेस 2 वर्षापूर्वीच वारल्या. हो, म्हणजे खंडाळ्याला मुलीचा बंगला आहे ना, तिथे राहतात एकटेच. अप्पा, सध्या ते काहीच करत नाहीत, कारण संधिवात आहे, दमा झालाय, त्यात ब्लड सर्क्युलेशनही धड होत नाही असं म्हणतात. मग काय, पंप पाठवून दे म्हणतोस? या शो मध्ये काम करावं अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. संधिवात झाला असता ना, म्हणजे आणखी वाईट. बोटाऐवजी आता काठी वापरेल छातीत खुपसायला. अरे, त्या सांस्कृतिक खात्याला तो डॉक्टरच्या तपासणीच्या फार्सचा शो हवा आहे, आणि बाप्पाही तयार आहेत. काय हो, ते तर मला म्हणाले त्याला तालमीचीही गरज नाही. मला चर्चा करण्याची गरज वाटत नाही, बसा तसेच. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तालमीशिवाय कधी शो करत नाही. हा काय, मी तालमीशिवाय हा शो करणार नाही. अप्पा चालेल, मी फोन करतो. तालमीचं वेळापत्रक एक दिवस तालीम करू आपण. म्हणजे एक दिवस नाही, 7 दिवस, 1 आठवडा. अप्पा चालेल, मी आत्ताच फोन करतो. तालमीचं वेळापत्रक ठरवून टाकतो. म्हणजे माझा पेशावर अजिबात विश्वास नाही, त्याचं 11 वर्षाचं प्लॅनिंग असणार. म्हणजे आम्ही आठवडाभर तालीम करायची आणि हा प्रयोगापूर्वी मला सांगणार. मी निघालो. निघताय कुठे? फोन करतोय. 1 मिनिट, जरा थांब, मला आधी विचार करायला हवा. विचार कसला करताय? मंत्री वाट पाहताय, त्यांना मला उत्तर कळवायचे लगोलग. त्यांना कसली घाई झाले? सरकार कोसळले का काय एवढ्यात? मी फोन करणार आहे. गणेश, काय 60 आणि 40? काय 60-40? मला 60%, त्याला 40%. नाहीतर मला पैशाची फिकीर नाहीये ना. आता नवीन नवीन अडचणी नका हो आणू. देवा रे, सगळं व्यवस्थित होऊ दे रे बाबा. आणि त्याला सांग, माझा याला विरोध आहे. माझा विरोध त्याला समजला पाहिजे. म्हणजे मी शो करीन, पण माझा विरोध मी नोंदवतोय. रिंग वाजतीये. आणि त्याने इकडे यायला हवं, मी त्याच्याकडे जाणार नाही. समजलं? घरीच म्हणाले होते. मी फोन करतो, बोललो तो असं का ते गेले कुठे? जातोय कुठे तो? तो काय करत असणार सांगू? थुंक्याची प्रॅक्टिस करत असणार. हॅलो हॅलो, हा बाप्पासाहेब कान्हे रे. हा, अहो मी गणेश जोशी बोलतोय. अहो म्हटलं, मी गणेश जोशी बोलतोय. अहो विघ्नेश नाही, गणेश जोशी बोलतोय. हा, अप्पा माझ्या शेजारीच आहेत.
अप्पा जोशी 11 वर्षांपूर्वी त्यानं ज्याला रिटायर केलं तो आठवतोय का विचार? अप्पा ना अप्पा हो म्हणालेत हो, पण मी विरोध नोंदवल्याचं त्याला सांग. मी करणार असलो तरी माझा विरोध कायम आहे हे त्याला सांग. अप्पा अप्पा खूप उत्सुक आहेत. अरे कोण रांडेचा उत्सुक आहे? अरे विरोध आहे सांगतो तरी. आईला काय पुतळण्या काय शत्रू आहे? उद्या सकाळीचा तरी यार सल्ला 11 वाजता. एक मिनिट अप्पा, उद्या सकाळी 11 चालेल का? पटकन सांगा मला. 9 वाजता सांग. ओ खंटाळेहून येणार आहे तो माणूस, 2 तास द्यायला नकोत का त्याला? तरी काय आपलं नाही, 11 चालेल. हा चालेल चालेल. हा पत्ता लिहून घेता का? मी म्हटलं पत्ता लिहून घेता का? हा आणि त्याला बजावून सांग, त्यानं जर पुन्हा बोट खुपसायचा नाही तर थुंकायचा प्रयत्न केला तर कोर्टात खेचीन म्हणावं भाडव्याला, नाहीतर एक माणूस नेमून घेतो कोर्टाकडनं त्याच्यावर नजर ठेवायला. आणि त्याला सांग त्यानं जर पुन्हा थेऊरच्या थोट्यांच्या थोरलीची टेप लावली तर थोवाड फोडी म्हणा थोवाड. कोण गातोय टीव्हीवर भिकारड? अप्पा हाल हाल की का? अप्पा कोण आहे? अहो कोण म्हणजे मी गणेश. गणेश? कोण गणेश? आपला नेहमीचा गणेश? अरे आतापासून छातीत दुखायला लागले रे बाबा. हा म्हणजे तू गणेशच. अरे हा एकटाच आहेस की कोणी आहे बरोबर? अप्पा मी एकटाच आहे, दार उघडा. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. ओढू नका सरकवा. अरे मिनिट भर दम निघेल की नाही तुला? अहो अप्पा मी म्हणतोय फक्त ओढू नका, तुम्ही सरकवा. अरे ही कडी आहे ना ती ओढून निघत नाही, सरकवा बी लागते. बापांचा काय फोन बिन? माझा नवा काळ पेपर कुठे आहे? अप्पा आवाज गुरुवार आहे, नवा काळ मी फक्त बुधवारी आणतो, विसरला. नाही आज गुरुवार आहे हे तुझ्या लक्षात आहे की नाही ते पाहिलं. कपडे? काय कपडे? कपडे काय सुटा बुटात पाहिजे? तो काय इंग्लंडचा महाराजा लागून गेला? बरं वाटतंय ना आपल्याला, नर्वसनेस वगैरे नाहीये ना? मी कशाला नर्वस होऊ? नर्वस त्याला वाटायला पाहिजे, मला नाही. गुड अप्पा किपणा. हे बघ माझा विचार बदललाय, मी नाही करणार. काय उगाच अस्वस्थ होऊ नको, मी करणार नाही एवढं. काय अगदी आकाश कोसळत नाही. अहो तुम्ही ठरवलं केव्हा? काल तू विचारलं तेव्हाच. काल? काल करीन असं म्हणाला होता. म्हणजे ठीक आहे तो चुकीचा निर्णय होता, तो आता मी सुधारून घेतो. चुकीचा? अहो अप्पा मी सांस्कृतिक खात्याला कळवून टाकलंय, तालीम सुरू होते म्हणून आजपासून. अप्पा आता तुम्ही नाही म्हणालात तर मला बापांना तोंड दाखवायचं धाडस होणार नाहीये. अरे नको तोंड दाखवू, त्याच्यासाठी खाली वॉचमन कडे पत्र ठेव. पत्र ठेव? मला वाटलंच होत हे असलं काहीतरी नाटक करणार म्हणून मुद्दा माझ आधीपासून चालू आहे. तालीम सुरू झाल्याशिवाय इथून मी आता हलणारच नाहीये. नाही आज मला बरं वाटत नाहीये, सकाळपासून कसंच होतंय. तुम्हाला काही एक झालेलं नाहीये मी सांगतोय. तू डॉक्टर आहेस? होय. एक नाटक धड जमलेलं नाही तुला करायला, मला ठेवतोय मला काही झालेलं नाही म्हणून. अरे देवा पांडुरंगा, काय झालंय आपल्याला? हिपोपोटेमस. ओ हिप्पोपोटॅमस हा प्राणी असतो, आजार नव्हे. अरे म्हणजे हे आपलं ते हिपॅटायटिस रे, हिपॅटायटिस. तुम्हाला काय वाटलं? हिपॅटायटिस म्हणजे कावीळ हे मला माहित नाहीये. मी काय तो मला झालाय, तुला माहिती की नाही काय फरक पडतो? अप्पा तुम्हाला काहीच झालेलं नाहीये, तुम्हाला माघार घेता येणार नाही. मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीये. तुम्हाला हा शो तर करावाच लागेल. तुम्हीच तालीम करायचं कबूल केलं होतं. नाही पुन्हा कधीतरी करीन, आज नको. हो पुन्हा नाही, आजच.
तुम्ही त्यांना आजच भेटणार आहात, तालीमाई आजच करणार आहात. उगाच आता असे लहान मुलासारखे वागू नका. कोणाशी बोलतोस तू? तुला काय वाटलं तू मंदा आणि विलासशी बोलतोयस? अरे मंदा आणि विलास नव्हे रे, सुकन्या आणि विलास. सचिन पोर बरी समजून तरी घेतात. आता गुरुवारी सुद्धा छातीत काळा यायला लागल्या माझ्या. शिवाय आता उशिरही झालाय. काय वेळ ठरली होती आपली, तो मला त्रास व्हावा म्हणून मुद्दा उशीर येतोय. उशीर कुठं झालाय? उशीर कुठं झालाय? 11:02 झालेत, फक्त दोन. बर मग 2 मिनिटं उशीर झालाय. 2 मिनिटाला उशीर म्हणत नाही. मुद्दा मत करायचं सगळं ठरवलंय काय आज? मुद्दा मरे, मी उशीर केलाय का? सकाळी 8 वाजल्यापासून कपडे करून बसले मी. हे दाढी काले केलीत? ब्लेडची जाहिरात मिळो मॉडेलिंग साठी, मग मग दाढी करतो. आरसा कुठे? आरसा आरसा कुठे? बघ बघ बघ, मला कावीळ झाली की नाही, हिरवा पडलोय. हिरवा? अहो कावीला हिरवा नाही, पिवळं होत. माझी पुढची स्टेज आहे. बाप्पा, हे बाप्पा का नाही आले अजून? त्याची काय एवढी काळजी? मी सांगतोय, मी आजारी म्हणून तो माझ्यावर विश्वास नाही. तू माझ्या ऐवजी त्याचा पुतळा का झाला नाही? बघा आल्याच वाटत. अप्पा मी दार उघडू की तुम्ही उघडताय? दार कशाला? कोण आलंय? मला तर काय ऐकू आलं नाही. आता नका लहान मुलासारखं वागू, कसलाही घोळ घालू नका. माणूस दारात उभा आहे. मी कसलाही घोळ घालणार नाही, पण हे जमेल असं मला वाटत नाही. अहून निघालात कुठं? चहा करायला. मला चहा हवाय. चहा? अप्पा चहा आत्ता पितात. एक मिनिट आलो मी. आलो अप्पा. ऐका अप्पा, हो या. ओ यो काय चाललंय? नमस्कार. या ना, या या उभे का या. मीच गणेश जोशी. काही म्हणालात का? नाही म्हटलं. मीच गणेश जोशी. फोन केला होता तुम्हाला. गणेश जोशी, नाईस टू मीट यू यंग मॅन. हाऊ आर यू? फाईन सर. आपण कसे आहात? मी छान आहे, फर्स्ट क्लास. थँक्यू थँक्यू. प्लीज प्लीज. अप्पा चहा करते. येताना काही त्रास? काही म्हणालात का? नाही, मी म्हटल येताना काही त्रास. मुलीनं सोडलं कारनं? हो का? स्वतःच चालवते. अरे वा, मर्सिडीज आहे. छान 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 छान. हा प्रश्नच नाही, मर्सिडीज आहे. मी चालवली आहे. माझ्या मुलीची कार तुम्ही चालवली? नाही हो, अशीच एका मित्राची. नाही, ही तिच्या मित्राची नाही, स्वतःचीच आहे. मर्सिडीज आहे. तुमच्या या शोची चर्चा आहे बरं का, अगदी सगळीकडेच.
बघो बघो बघूच. हे ब चहा 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 म्हणजे चहा उकळला नसावा. मी म्हटलं रिहर्सल नंतर टॅक्सीची व्यवस्था करू का? नको नको, मुलगी पुन्हा येणार आहे घेऊन जाण्यासाठी. हो पण त्या संध्याकाळी येणार आहेत ना? नाही नाही नाही, मी इथला फोन नंबर तिच्याकडे हे करून आलेलो आहे, देऊन आलेलो आहे. दर तासा तासाने इथे फोन कर असं हे करून आलो, सांगून आलेलो आहे. चहा एक की दोन? बरे चहा एक की दोन? अरे मला नको आहे हे चहा. चहा 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 काय आवडेल ना? एकच कप. तुम्हाला काही माहिती हवी आहे का शो बद्दल? म्हणजे रिहर्सल, प्रोग्राम, इतर तारखा. प्रॉपर्टी? प्रॉपर्टी एक छोटासा फ्लॅट आहे माझा या इथं समोरच्या गल्लीत. हो, नाटकाच्या प्रॉपर्टी बद्दल विचारलं. ओ डॉक्टरच्या तपासणीचा फार्स. प्रॉपर्टी नको. नाही नाही लागणार तर, पण काय काय लागेल? एक मिनिट द्या. हा एक मिनिट. हो घ्या ना. मी असं करू का, मी एक झेरॉक्स काढून घेऊन येतो समोरून. तुम्ही लिहून घेतलं त्या जास्त बरं होईल. थँक्यू. एक मिनिट. सांगा. काय ते सांगा म्हटलं? हा यादी लिहून घ्या. हो लिहितोय. एक टेबल, दोन खुर्च्या, एक टेलिफोन, एक पॉइंटर स्टिक, एक ब्लॅक बोर्ड, एक पांढरा खडू, एक लाल खडू, एक मानवी सांगाडा, एक स्टेथोस्कोप, एक हातोडा, एक थर्मामीटर, एक आस्टिक. आस्टिक? नाही नाही, म्हणजे डॉक्टर वापरतात ना दवाखान्यामध्ये पेशंटच्या दरड्यामध्ये घाल. आस्टिक, त्याला आस्टिक म्हणतात. एक छोटी बाटली, एक मोठी बाटली. हे मोठी म्हणजे साधारणतः केवढी? मोठी म्हणजे साधारण म्हशीला डोस द्यावा लागेल तशी. म्हणजे साधारणतः एवढी? नाही, ती वासराची होईल. अहो मोठी बाटली म्हणजे मोठी बाटली. मोठी बाटली. ठीक आहे ठीक. बँडेजेस, कॉटन, एक डोळ्यांचा, एक कानाचा आणि एक पोटाचा. एक मिनिट, एक मिनिट, थोडं सावकाश सांगाल का? I'm sorry young man, I'm sorry. Continue. एक टेबल, दोन एक मिनिट. काय ते काय ते? थोडं फास्ट चालेल. बँडेज आहे ना, बँडेज त्याच्या नंतर. बँडेज पर्यंत झालाय का? बर, पुढे लिहून घ्या लिहून घ्या. एक डोळ्यांचा, एक कानाचा आणि एक पोटाचा, प्रत्येकी एक, याप्रमाणे तीन नकाशे. एक सूट, हा असा मी घातला तसा. ऑफ व्हाईट? आणखी नाही ऑफ व्हाईट, हा आहे ना वेगळा. ब्राऊन, ब्लू, चेक, दुसरा. बर बस एवढंच. काय ते? मी म्हटलं एवढंच का? हो एवढंच एवढंच. आणि एक बाई. हो हो हो, एक बाई लागेल बुवा. कशाला? नर्स म्हणून. हो हो. तरुण हवी, तरुण. हो के आमच्या वेळची फारच मस्त होती बुवा. आता सुद्धा तिला बोलवलं असतं, पण ती आता म्हातारी झाली असेल. तुम्हाला आणखीन काही हवंय का? काय ते? तुम्हाला आणखीन काही हवंय का? नाही, माझी यादी हे संपली. धन्यवाद. अप्पा
तुम्हाला काय? मी तुमचं बोलणं काहीही ऐकलेलं नाहीये. ठीक आहे बाप्पासाहेब. बाप्पासाहेब काही नाही, मी म्हणतोय 10:45 होऊन गेलेत, मला निघायला होय. तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्हाला कोण अडवत, निघा. बाप्पासाहेब काय ते काय? थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. यु आर वेलकम यंग मॅन, वेलकम वेलकम, यु आर वेलकम. तुमचे माझ्यावर खूप उपकार झाले. दोघांचेही झालेत, 10:45 झालेत. मी चाललो आता, मला निघायचंय. मी निघतोय. मी तुला खालपर्यंत सोडायला येतो. मला नकोय, मी मला काय करायचं आहे अप्पा, ऐका तुम्ही माझं. एक मी आलो, एक मिनिट मी आलो. अहो खाली कुठे चाललाय, मला काय रस्ता माहित नाहीये का? चला. तुम्हाला दोघांना एकत्र बघून मला खूप बरं वाटलं. एक विनोद सम्राट तर दुसरा विनोदाचा बादशाह. काही का असे ना, सुरुवात तर झकास झाली आहे. माझी खात्री आहे माझ्या इतकाच तुम्हालाही आनंद झाला असणार. कॅरी ऑन. काय रे गेला नाहीस? मी चाललोच आहे. हा जा लवकर. साखर घरामध्ये असेल तर घाल. एक किलो पुरेल. बिस्किट पाहिजे बुडवायला. कुठलं आहे? चॉकलेट, कोकोनट, ऑरेंज सगळी आहेत. साधं ग्लुकोज दे. ग्लुकोज नाहीये. मी चॉकलेट, कोकोनट, ऑरेंज, इम्पोर्टेड बिस्किट खातो. असं का? मग चॉकलेट दे. आज कपाटामध्ये कुठंतरी आहेत, ती शोधायला लागतील. तुला जी हवीच आहे तर तू घे. शोध. असू दे असू दे, भूक लागली तर बघू. पद्मिनीचं कळलं. काय ते तू काही म्हणालास का? पद्मिनीचं समजलं. हा
प्रेमळ होती, सगळ्यांना लळा लावायची. तू कसा आहेस? मी काय आहे अजून? आहे चांगला आहे, घट्ट आहे, फर्स्ट क्लास आहे. मला तर वेगळंच ऐकायला मिळालं होतं. मला कळलं की तुला काहीतरी ब्लड सर्क्युलेशनचा प्रॉब्लेम आहे म्हणून. अजिबात नाही हो, मस्त वाहत आहे रक्त. आता सगळीकडेच पोचत असेल असं नाही, पण वाहत आहे. पायात? म्हणजे? नाही, काठी वापरतोस म्हणून विचारलं. पायात काठी काय? रक्त उसळत होत तेव्हा सुद्धा वापरतच होतो. की तू कसा आहेस? मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला तर बाबा तुझ्या चेहऱ्यामध्ये काही सुद्धा फरक पडलेला दिसत नाही. तुझा चेहरा पूर्वी सुद्धा असा सुरकुतलेलाच दिसायचा. तुला शंकर लिमयी मेल्याचं कळलं का? कोण शंकर लिमय बाबा? तुला शंकर लिमय आठवत नाही? हा, तो कोल्हापुरामधल्या थिएटरचा मॅनेजर. तो शंकर आफळे? नव्या रे बाबा, आफळे नव्हे, कोल्हापुरामधल्या थिएटरचा मॅनेजर. हा, शंकर लिमय. शंकर आफळे थिएटरचा मॅनेजर होता, पण कोल्हापूरचा नव्हे. हा, सोलापूरचा मॅनेजर होता. सोलापुरामधल्या थिएटरचा मॅनेजर सिद्धेश्वर फाळके, कोल्हापुरामधल्या थिएटरचा मॅनेजर हा शंकर लिमये. आता मध्येच कोणा या आफळेला कुठे लावतोयस कामाला? आठवत नाही. बरोबर आहे, रक्त डोक्यापर्यंत पोहोचत नाही. आठवत तरी कसं म्हणा? रक्त डोक्यात जातंय हो, पायात उतरत नाहीये. काय येते काय काय खाली? आ लिमय नाही नाही नाही, पण तो हे गाणी भिणी लिहायचा. हा, तो तो शंकर लिमय. त्याचं नाव शंकर? तर पिकला आंबा अमुक तमुक ते लिहिणारा? तेच तर सांगतो ना, भेटेल आयुष्यात कधी आंबा खायला मिळाला नसणार म्हणून गाण्यात पिकवायचा. काय गाणी आणि काय आंबे. आ असा असा तो शंकर लिमय म्हणतोयस तू? तो काय मेला काय? मागच्या आठवड्यात. कुठे? नवाकाळ. नवाकाळ म्हणजे काय? या छापून आले तेव्हाच. मरू दे. मरू दे? ही तुझी जुनीच सवय, मेलेल्याला मारायची. गेली नाही अजून. हा सिद्धेश्वर फाळके कसा आहे रे बाबा? अजून तरी काही छापून नाही आलं. नाही, हा सिद्ध्या फाळके हा माझा चांगला हे होता, मित्र होता, म्हणून मी आपलं मग आता इथे राहतोस तू? म्हणजे पहिल्यापासून मी इथेच राहायचो? कसा नव्हे रे बाबा, पहिल्यांदा बाबा जागा मोठी होती तुझी, वाड्यामध्ये राहायचास. हा वाडाच आहे, त्याचे तर फ्लॅट झाले, पण माझी रिहर्सलची खोली इथंच होती. बर बर, आपल्याला बाबा जागा मोठी लागते हो. हा म्हणजे काय, हात लांब केल्यानंतर भिंत लागतात आम्हा नाही आहे हाताला. पोरीनं छानपैकी हे करून दिलेलं आहे, बंगला बांधलेला आहे खंडाळ्याला. तिला मी म्हटलं, बाई ग तू मला आपली स्वतंत्र हे दे बाल्कनी, उगीच कोणाचा कोणाला ताप नको. पण मुंबई नाहीच. अरे म्हणून काय झालं? आप्पा जागा केवढी मोठी आहे, 1.5 एकराचा प्लॉट आहे, आलिशान हे बंगला आहे, झाड काय, झोपाळे काय, लॉन काय, रॉक गार्डन काय 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 म्हणाला? रॉक गार्डन, रॉक गार्डन. हा म्हणजे दगडांचा ढीग. कधी पाहिलात का रॉक गार्डन? त्यात काय पाहायचे, दगड, धोंडे, झुडप सगळीकडे असतात ती. अरे दृष्टी पाहिजे रे, दृष्टी पाहिजे. पोरीची एक मैत्रीण आहे जपानी, तिनं केलेलं आहे लँडस्केप डिझायनिंग.
ये केव्हा तरी तुझ्या दादर वरून तुझी एसटी पकडून खंडाळ्याला दाखवतो. तुझे दगड पाहायला मी कशाला आराम बसचा प्रवास करू. मी आता दृष्टीबद्दल जे म्हणालो ना आप्पा ते हेच बरं का. जागा मोठी असली की दृष्टी बरोबर मन सुद्धा मोठं होतं, विशाल होतं, मोकळं होतं. मला सुद्धा पूर्वी वाटायचं काय आहे मुंबईच्या बाहेर, काय आहे मुंबईच्या बाहेर, काय आहे. गेल्यानंतर कळलं. पण त्या शांततेचा कंटाळा येत नाही. तिथे आवाज असतो बघ काय आप्पा, तिथे आवाज असतो, गोंगाट नसतो. शांततेला सुद्धा स्वतःचा असा एक हे असतो, आवाज असतो, पक्ष्यांचा, निसर्गाचा, हे पावसाचा, वाऱ्याचा, इथल्यासारखा लोकलचा, बसचा खडखडाट ठटखडाट नसतो. तुझ्यासारख्याला ठीक आहे, रिटायर्ड माणसाला आणखी काय काम. बालकनीत बसायचं, झाडरोपं कशी वाढतात ते पाहत राहायचं. तू म्हणतोस ते बरोबर आहे, प्रश्न आहे शेवटी वृत्तीचा. काय आपल्याला ऍक्टिव्ह असल्याशी जमत नाही बाबा. तसं तू पहिल्यापासून शांतच. शांत म्हणजे स्लो स्लो. मी स्लो स्लो नाही काय. अरे 15 मिनिटं झाली, चहा संपला नाही अजून. मी म्हणा केव्हा संपवला. हाच फरक आहे ना आप्पा, तुझ्या माझ्यामध्ये जो फरक आहे तो हाच आहे. मी माझा चहा कसा असा चवी चवी न पितोय. रॅट मनात आला ना तर दुसरा कप करून तुझ्यापेक्षा डबल चवी न पिन. आपल्याला कसं आयुष्यासारखं घडायला पाहिजे म्हणून मुंबई आवडते. शिवाय लोकांनाही आपली गरज असतेच की. कोणी सिनेमा करतो, कोणी जाहिरात करतो, साहित्य संघात जुन्या नाटकांचे महोत्सव असतात ते बोलवतात. अरे वा 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 वा. मग काय बाबा तुझ्या अलीकडे सिनेमांचं काय चालू आहे. दिसेन दिसेन बोलणी चालू आहेत. हो का. आणि साहित्य संघाचं महोत्सव पुढच्याच आठवड्यात मीटिंग आहे. मला मेन रोल आहे म्हणाले. अरे हो वा वा वा. जाहिरातींचं काय. नेहमीच चालू असतं जाहिरातींसाठी मॉडेलिंग. आता मागच्या आठवड्यामध्ये मी एक जाहिरात केली. बा कुठली. नाही नाही म्हटलं कुठली. हे केली जाहिरात केली ती वी पोटॅटो चिप्स वेफर्स. बा कुठले नाव सांग ना. अरे नाही का गोल गोल मोठे मोठे कुरकुरीत नसतात काय, तुला नाही का माहीत. अरे बाबा मी नाही रे खात. पण काय नाव बिहू काय सांगशील का. नाही नावाला काय महत्व आहे. अरे कमाल करतोस तू आप्पा. तुला एखादी कंपनी त्यांचे पोटॅटो चिप्स विकायला बोलवते आणि तुला त्या कंपनीचं नावच आठवत नाही. कमाल आहे. तुला शंकर लिमयेचं नाव आठवलं. त्याचा इथे काय संबंध आहे. शंकर लिमयेची जाहिरात करण्याकरता मला कोणी पैसे मोजत नाही. तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही मला कळायला पाहिजे. आणि मी सुद्धा इथे वाद घालण्याकरता आलेलो नाही. खंडाळ्यास ना म्हटलं मी सुद्धा इथे आलेलो आहे ते काही वादबीत घालत बसण्यासाठी हे आलेलो नाही आहे. हा काय मग तुला डॉक्टरच्या तपासणीचा फार्स करायचा आहे तुला. मला म्हणजे आपल्याला. बसल्या बसल्या 4 पैसे मिळतील, जरा रुटीन सुद्धा हे होईल, चेंज होईल. आणि तुमच्या मुंबईमध्ये बाबा आमच्यासारख्यांना 1-4 दिवस येऊन राहता येईल. तेव्हा तू करणार असलास तर माझी काहीही हे नाही, हरकत नाही. मला काय वाटतं हे गणेशनं तुला सांगितलं का. काय तुला सांगितलं नाही. काय या डॉक्टरचं फार्स करणं हे मला मान्य नाही. तुला मान्य नाही. मी तू म्हणत असेल तर मी विचार करीन. तुला मान्य नसेल तर मी तरी कशाला करू बाबा. तू करायचं नसेल तर तू करू नको. आप्पा माझ्यावरती कोणाचे हे नकोय, तो उपकार नकोय. नाही तुझ्यावर करत नाही उपकार, माझ्या पुत्रावर करते उपकार. म्हणजे काय. अरे आपल्या दोघांमुळे त्याचं तरी बस्तान बसेल असं म्हणतोस. नाही तर काय. अरे आपल्यासारखे धुरंधर नट त्याच्यासाठी काम करतायत म्हटल्यावर त्याला काय कमी पडतंय. ठीक आहे. माझा सुद्धा तत्वतः या डॉक्टरच्या तपासणीचा फारसा शो करायला हेच आहे, विरोधच आहे, पण तरी सुद्धा मी करेन. आणि नीट ध्यानात ठेव, जोपर्यंत आपल्या सामंजस्य राहील तोपर्यंत. तू सुद्धा नीट ऐकून ठेव. मला नीट ऐकू येत. कळलं. मी सुद्धा आता हे काही पैसा बिशा करता करत नाहीये. काय आता आपल्याला काय कमी आहे. आता जे काही करायचं ते हे आपल्या नातवंडांच्या करता वगैरे करायचं.
अर्थात मी माझ्याबद्दल बोलतोय हो। तुझी काय बाबा, तुझी गोष्टच वेगळी आहे। तू पडला, तू मोठा ऍक्टिव्ह माणूस पडलास, तेव्हा ती पैशा बेशाची गरज ते तुलाच असणार। हा एक बरं आहे, तुझ्यावरती बाबा काय त्या मुला बाळांचा किंवा नातवंडांचा वगैरे हे नाही, भार नाही, ते एक बरं आहे। मला एक पुतण्या आहे आणि त्याला दोन पोरही आहेत, माझंही सगळं मी त्यांच्या नावावर करून टाकणार आहे। ते राहू दे, तुला रिहर्सल करायची ना। अर्थातच म्हणजे तुझा काही रिहर्सललाच वगैरे विरोध बिरोध नाही आहे ना? नाही नाही, रिहर्सलला विरोध असायचं काहीच कारण नाही। माझा विरोध आहे तो प्रयोगाला, तो सुद्धा तात्वी, शेवटी तालीम महत्वाची। हा मग तसं असेल तर आता आप्पा बडबडीमध्ये वेळ न घालवता इथलं काही सामान सुमान हे लावून सेट उभा करून तालमीला हे करूया, सुरुवात करूया। सेट लावतोय तू काय करतोय ते तुझं तुला माहिती आहे। तू सेट लावतोय, तू डॉक्टरच्या फार्सचा सेट लावतोय, डॉक्टरच्या तपासणीचा फार्स। सेट लावतो आहे, तू मध्ये मध्ये बडबडला नाही, जरी आला नाही तो लावून पूर्ण होईल। नाही लावून होईल पण तो चुकीचा, चुकीचा। मला काहीच कळत नाही आहे, गेली 43 वर्ष हा फार्स मी करत आलेलो आहे। हो आणि त्या 43 वर्षात मी काय करत होतो, गोट्या खेळत होतो। कोण होता पार्टनर आहे 43 वर्षात, बोला ना मिस्टर। तो आता काय म्हणला सप्पा, तुमचा पार्टनर कोण होता सांगा ना मिस्टर। अप्पा मला चांगलं नाव आहे बरं का, मला हे मिस्टर फिस्स म्हटलेलं आवडत नाही, हे तुला चांगलं माहिती आहे का? वो मिस्टर इके शिवी नाहीये मिस्टर, नाहीये पण तू म्हटल्यानंतर ती होते। ओके ओके, फॉरगिव मी सर। हे काय झालं, निश्चित पैज लावायचे? मला जोगार खेळण्याची इच्छा नाहीये। का हरायची भीती वाटते? हरायची नाही जिंकायची। ग्लुकोजची बिस्किट आणायची ऐकत नाही, पैसा लावतोय। जिंकायची एवढी भीती बाळगू नकोस, कारण तू हरणार आहेस। हा डॉक्टरचा फारसा सेट नाहीये, हा आहे वराती मागून घोडं या नाटकाचा सेट। बर, तुला माहिती आहे ना? ला तुला ला ला बाबा। कळलं, हाय डॉक्टरचा सेट। एक नंबरचा भंपक माणूस आहेस तू। हो मी भंपक आहे आणि तू मिस्टर आहेस। कळलं, तालमीला सुरुवात करूया। तू बाहेर जा, ही माझी रूम। जातोय, मला आठवत आहे, माहिती आहे मला, आपल्या तालमीच्या म्हणजे आपल्या प्रवेशाच्या आधीचा तो हा नर्स बरोबरचा सीन तू करणार आहेस का? इथं नर्स दिसते कुठं? नसलेला नर्स बरोबर तालीम करू? अरे बाबा आप्पा, मी फक्त प्रश्न विचारला रे, प्रश्न विचारायला सुद्धा बंदी आहे का? नाही वाटेल ते विचारे, पण प्रश्नामध्ये बुद्धीचा थोडा अंश जाणवला तर हरकत नाही ना? समोरच्या बुद्धीचा नको का विचार करायला, त्याला कळायला पाहिजे ना, काही कळतंय का काय म्हणतोय ते? मी एवढा बुद्धू नाहीये मिस्टर। कळलं, तालमीला सुरुवात करूया, त्या नर्सला देऊ सोडून। तू दे,
फक्त माझ्या प्रवेशाची हे करायची, तालीम करायची, त्याच्यानंतर आप्पा तालीम बंद करायची. ठीक आहे, प्रवेश करायला आधी बाहेर जायला जातो आहे, मला आठवत आहे. जा ना बाहेर. मी बाहेरच आहे. तू बाहेर असशील तर तुला मी दिसेन. नाही, तुला मी दिसतोय. हो, बाहेर कसा? बाहेर, पूर्ण बाहेर. अरे तालीम करतो का मस्करी? अरे आप्पा, ही तालीमच आहे ना बाबा. मग तालमीमध्ये मी तुझ्या केबिनच्या बाहेर उभा आहे अशी साधी तुला कल्पना सुद्धा करता येत नाही का? समज मी अशी कल्पना केली की तू आता खंडाळ्यात आहेस. आहेस का खंडाळ्यात? कुठे आहेस तू? इथे आहेस ना. अरे माणसानं सगळ्या गोष्टी कशा व्यावसायिक पद्धतीने करायला हव्या. इथं वापरायला नर्स नाही, पण दरवाजा आहे ना, आहे त्याचा वापर करावा. अप्पा, माझं आता याच्या पुढे किती आयुष्य उरलेलं आहे ते काही मला माहिती नाहीये, पण माझं उरलेलं आयुष्य मला तालमी करण्यामध्ये वाया घालवायचं नाहीये. आपण असेच बारीक सारीक गोष्टींवरून हे अडून बसणार आहोत का? बारीक सारीक? दरवाजा ही काय बारीक सारीक गोष्ट आहे? ठीक आहे, तुझा एवढा हट्ट आणि आग्रह होत असेल तर मी जातो बाबा बाहेर. दिवाळ्यात माझ्या मुलीचा फोन आला होता, तिला सांग मी तासाभरात तिला मला इथून घेऊन जाण्यासाठी हे केलेलं आहे, बोलवलेलं आहे. तास कशाला, आत्ता घेऊन जा म्हणून. हा ठोठवा. थक 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 डॉक्टर दाद का? अरे बोंबलतोस काय? वाजव ना हातानं. खंडाळ्या जाऊन डोकं फिरलं याच्यावर. हा वाजवा. अरे बाबा आपण रेडी का? रेडी, वाजवा. थक 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 डॉक्टर दाद का? या या आत या, या या आत या. अप्पा दरवाजा उघडत नाहीये रे बाबा. बाबा एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. अप्पा दरवाजा उघडत नाहीये रे बाबा. एक मिनिट. अरे बाबा काय होतं, उघडतोय की नाही? उघडलं दिसतोय का? उघडेल उघडेल. उघडत नाहीये. हे काम कर, काय खाली जाऊन वॉचमनला बोलो. आपण ते वॉचमन फिचमन राहू दे बाजूला, तू जरा थोडा वेळ मागे हो, मी बघतो पुन्हा प्रयत्न करू. वेळ घालू नको, वॉचमनला बोलव, तो उघडेल. अप्पा तू माझ्यावरती मेहरबानी करू, जरा मागे होतोस का? अप्पा शेवटी मी चुकाडला ना. किती वेळ दरवाजा उघडायला? साधा दरवाजा उघडता येत नाही. तेवढ्यात माझ्या मुलीचा फोन येऊन गेला का? अप्पा खंडाळा, खंडाळा. काय आता अप्पा पुन्हा तू खंडाळ्याचं काय काढत बसला आहेस? या खंडाळ्यामुळे तुला वेळ लागले. अप्पा मला इथे दरवाजामध्ये असा तिष्ठत उभा ठेवून तू असंच घालून पाडून बोलत उभा राहणार आहेस की तालमीला सुरुवात करणार आहेस? मला दोन्ही करायला आवडलं असतं, तिष्ठत उभं ठेवायला, घालून पाडून बोलायला. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, दरवाजा राहू दे, तू आताच उभा राहा आणि ठकठक म्हण. मग ते आधी तेच करणार होतो. इथून मला बाहेर पडता येईल ना? दोघे प्रयत्न करूया, जमेल. थक 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 डॉक्टर आहेत का? एंटर. हे एंटर काय आहे नवीन अप्पा? कमीनचं काय झालं का? दोन्ही एकच ना तुला आत येण्याशी कारण. एंटर म्हणजेच कमीन, कमीन म्हणजेच एंटर. काय फरक पडतो? काय फरक पडतो अप्पा? या प्रवेशाची सुरुवात ही कमीन न होते एंटर न होत नाही. मी फक्त ताजेपणा आणण्याचा प्रयत्न करतोय.
तुला कोणी सांगितलंय ताजं पाणी आणायला? आणि ताजं पाणी आणायचं असेलच ना आप्पा तर घरामध्ये सकाळी ताजी फुलं आणून ठेवावीत. या प्रवेशाची सुरुवात ही कमी न होते एंटर न होत नाही. गेली 43 वर्ष मी कमी झालेलो आहे, एंटर झालेलो नाही आहे. बाप्पा आता पिढी बदलली, हे 2006 1960 नव्हे, आपण बदलायला नको. समजा मी कमीचे एंटर म्हणाल, काय बिघडलं? बिघडलो बिघडतो आप्पा, दोन्ही ही वेगळे वेगळे हे शब्द आहेत. आप्पा गेल्या 43 वर्षात आप्पा आपण दोघांनी आपापल्या संवादामध्ये काना मात्रेचा सुद्धा फरक केलेला नव्हता. तो का नाही केला? त्याची काहीही आवश्यकता नव्हती म्हणूनच की नाही. परिणाम काय? 43 वर्षानंतर प्रयोग बंद. तेच 43 वर्ष. मग आता बंद पडलेल्या प्रयोगात बदल कसले करतोयस? बाप्पा मी एक सांगू का, तू मनाला लावून घेऊ नकोस, पण माणसानं बंगल्याच्या बाल्कनीत बसून आयुष्य घालवू नये. म्हणजे तू ऐकलं तेस, तू बंगल्याच्या बाल्कनीत बसून आयुष्य वाया घालवतोयस. बुरशी चढली अंगावर. अरे माझं वेगळं आहे, मी या खिडकीत उभा राहिलो की मला सगळं जग दिसतं. म्हातारी माणसं, तरुण माणसं, चांगली माणसं, वाईट माणसं, मोटारी, लोकल्स, धावणाऱ्या ॲम्ब्युलन्स, कारचे अपघात, ट्रेन खाली उडी मारणारी माणसं. तुला काय दिसतं? दगड आणि धोंडे. असं असं म्हणून तू कमींच्या ऐवजी एंटर म्हणालास होय? अरे ग्रस्त, मी तुझ्याशी बोलतोय, मी नाटकातल्या संवाद म्हणत नाहीये. ते कळतंय मला, माझ्याशिवाय इथे दुसरा कोणीही नाहीये ते कळतंय मला. पण आजूबाजूला काय घडते हे कळतंय का तुला? अरे बाबा नसेल ना मला कळत, पण तुला तरी कळतंय का आप्पा तू काय बडबडतोय ते? मगाचपासून गेल्या 43 वर्षात काय बडबडत आलास कधी कळलं का तुला? हे तू मला विचारतोस? मग रिटायर कोण झालं? थकवा कोणाला येत होता? काय पुढे सरक कसं कोणाला वाटलं होतं? मी नाही कधी काळाचे संघ सोडली, तू पुढे मी सोडणार नाही. असं असं म्हणून तुला एवढी दिवस रात्र जगामधून मागणी असते होय? म्हणून तू रात्रंदिवस एवढा कामामध्ये व्यस्त असतोस? तर जो सिनेमा कधीच तयार होणार नाही त्याच्यात तू काम करतोस. ज्या नाटकाचं कधी वाचन सुद्धा सुरू होणार नाही त्याच्यामध्ये तू प्रमुख भूमिका करतोस. ज्या कंपन्यांची तुला नावं सुद्धा हे होत नाहीत, आठवत नाही, त्या कंपन्यांच्या पदार्थांच्या तू जाहिराती करत फिरतोस. छान हो, छान छान छान. मला एकच गोष्ट आठवते, तुझ्या बरोबर काम करणं म्हणजे छळ होता, छळ. हो ना? अरे माझ्या छळामुळेच अशा महालासारख्या जागेत राहत होतास. या अशा दीड रूमच्या फ्लॅट मध्ये नव्हे. तुझ्याकडून हे असलं ऐकून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही, सांगतो. नशीब समज आप्पा, माझे शब्द कानावर पडतायत. अलीकडे तुझ्याशी कोणी बोलायला तरी येत का? तो फोन तरी वाजतो का? मला पुन्हा तुझ्याशी वाद घालायचं नाही अजिबात. तू ठकठक केल्यावर मी एंटरच म्हणणार. तुला आवडत नसेल तू येऊ नकोस. माझ्या परवानगीशिवाय तुला दुसरं काहीही वेगळं बोलता येणार नाही आप्पा. शेवटी मी सुद्धा 50% पार्टनर आहे. मग तुझ्या 50% तुला काय म्हणायचं ते म्हण ना. माझ्या 50% मी एंटरच म्हणणार. आप्पा तू एंटर म्हणाल असता तर मी आत येईन, पण येताना माझ्या बरोबर एक वकील घेऊन येईन. वकील? हो. कोण? खंडाळे? आणि कोर्टात काय घेऊन जाणार? झाडाची फांदी, पक्षी, दगड? अरे आप्पा तुझ्या विरुद्ध कोर्टामध्ये मी वकिलाच्या ऐवजी एखादा दगड उभा केला ना तरी सुद्धा तुझ्या विरुद्ध मी केस जिंकून दाखवीन. कळलं का? जिंकून दाखवीन केस. बोट पुन्हा यानं बोटानं सुरुवात केली. आप्पा आप्पा करतोस हे? आप्पा आप्पा ऐक जरा, हे बघ ऐक माझं. तू मी काही रिटायर झालेलो नाही आहे. मी तुझ्या या असल्या वागणुकीमुळेच मी तुझ्यापासून दूर निघून गेलेलो आहे. तू पुन्हा एकदा तरी बोट खूपच मी छाटतो की नाही बघ. तू चार बोटे औषधी एकदम. आप्पा ऐक जरा, आप्पा ऐक, हे बघ ऐक, आप्पा ऐक जरा. आपण दोघांनी नकोच एकमेकाच्या बरोबर काम करायला. मला वाटतं तुला बहुतेक हे लागले, वेळ लागलेला आहे. काय काय म्हणाला? तुला वेळ लागला. मला ऐकायची इच्छा नाही. मला सांगायचं ना,
एक दोन पाठ निकामी झाले की माणूस वेडा होतो, अख्खा खुळखुळा झाला की भ्रमिष्ट होतो. हो, तुम्ही भ्रमिष्ठात मिस्टर मिस्टर म्हणायचं काम नाही. माझ्या मुलीचा फोन असेल तर तो मला फोन माझ्या मुलीचा. हॅलो कोण आहे? हॅलो कोण आहे? माझ्या मुलीचा फोन असेल तर तो मला. मी फोनवर बोलतोय, दिसत नाही तुला? थोडा वेळ सुद्धा शाळण्यासारखा वागत्या होऊ नये. थोडा सुद्धा एवढं सांगितलं, माझ्या मुलीचा फोन असेल तर मला दे. हॅलो तुझ्या मुलीचा फोन. हॅलो हॅलो. हा काय बाबा, कुठे आहेस तू? मी विचारतो आहे तू कुठे आहेस. बर, तू जिथे कुठे असशील तिथून मला घेऊन जाण्यासाठी इथून तू ताबडतोब इथे हे कर, निघून ये. काय ते हा हो हो झाली झाली म्हटलं तालीम झाली. मी आता काय बोलू त्या माथे फिरू समोर, तू ये लवकर इकडे निघून. मी माथे फिरू काय? गप्प बाईस. तुला मिस्टर म्हटलेलं चालत येणं, मला माथे फिरू म्हणतोस? गप्प बाईस. तुझा बाप भ्रमिष्ट झालाय, ताबडतोब येऊन घेऊन जा त्याला. पप्पा मी माझ्या पोरीशी बोलतोय, तुला जरा सुद्धा हे सभ्य माणसासारखं वागता येत नाही ना? सारखं डिस्टर्ब करतोस ते. हॅलो हे बघ हे बघ, मी आत आ काय ते? नाही काही नाही, तू काही नाही. तू जिथे कुठे असशील तिथून मला इथून घेऊन जाण्यासाठी ताबडतोब इथे हे कर, येऊन निघून ये. नाही मला आता इथे क्षणभर सुद्धा हे थांबण्याची इच्छा नाही आहे. ठेवतोय मी आता हा फोन. संपला की मी लगेच हेच करतोय, उतरतोच आहे इथून खाली. हा ठीक आहे. ते कॉर्नरचं हॉटेल आहे, त्याच्या फुटपाथवरती मी हे करतो, उभा राहतो. हो ठेवतो मी. आणि हे बघ ऐक ऐक जरा, तुझी गाडी त्या हॉटेलच्या पुढे कॉर्नरच्या हॉटेलच्या पुढे आणू नकोस. नाही अतिशय घाणेरडी वस्ती आहे. काय ते? एक मिनिट थांब जरा जरा एक मिनिट हे करशील का? थांबशील का? हां थांब जरा जा. हे गे रे, तिला बोलायचं आहे तुझ्याशी. कोण आहे ती? इंग्लंडची महाराणी आहे. कोण आहे ती? अरे आता तूच सांगितलंस तर माझ्या पोरीचा फोन आहे म्हणून. अरे मला काय खुळा समजतो, तुझ्या मुलीचा फोन आहे मीच सांगितलं. तिचं नाव मला आठवत होतं, विचारलं काय नाव आहे तिचं. पल्लवी. काय पाहिजे तिला? मी पल्लवी आहे का? विचार तिला आणि सांग मी खाली उतरलो म्हणाव. हॅलो. हा बेटा मी आप्पा काका बोलतोय, तुझा आप्पा काका. हा भांडण? नाही नाही भांडण बिंडण काही नाही, तुझा बाप थोडेसे वेडे चाळे करत होता म्हणून मला काळजी. नाही मलाही वाटलं होतं गं आमचं जमेल, पण मी तरी किती तडजोड करणार? तो म्हणेल कसा मी वाकलो, साष्टांग नमस्कार करायचं बाकी होतं. तो मानसुद्धा झुकवायला तयार नाही. तिला सांग मी खाली उतरलो म्हणाव. गं प्रश्न होता एका शब्दाचा, एंटर. मला सांग काय वाईट आहे शब्दामध्ये? मी खाली उतरलो हे तिला तू सांगणार आहेस का? नाही मी सांगतो त्याला. आय प्रॉमिस बेटा, मी घेईन सांभाळून. बाय बाय स्वाती. तिच्या शब्दाखातर मी तुला आणखीन एक संधी द्यायला तयार. काहीही आवश्यकता नाही अप्पा, तू कमीन म्हणणार असलास तरच आपली तालीम पुढे हे होणार आहे, सुरू होणार आहे. कमीन मी आलो, एंटर मी गेलो, तू कमीन म्हणणार आहेस की नाहीस? तू ठकठक कर अप्पा. माझं आता डोकं हे होत चाललेलं आहे, फिरत चाललेलं आहे, मला सहन होणार नाहीये. तू कमीन म्हणणार आहेस की नाहीस? ठक ठक कर.
थक 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 डॉक्टर डॉक्टर का एंटर ये भाता जाना कोणी तरी आवरा रे डोक फिरवायची पाळी आणले एंटर झालेला आहे सगळ्या जगालाच रेडा काढायला दिलेला आहे एंटर अगदी मूर्ख माणूस आहे जोशी साहेब तुमची जागा इथे सोसायटी मध्ये राहण्याची नाहीच आहे तुम्ही तिकडे मेंटल हॉस्पिटल मध्ये जाऊनच पडा दुसरी कुठली जागा मेंटल हॉस्पिटल शिवाय तुम्हाला जागा नाही जगामध्ये हेलो 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 तालमीचं शूट नाही आहे हॅलो एक मिनिट काय करत जरा एक मिनिट जरा हे बघा मी काय मला सांगा ते दोघे तयार आहेत का अहो तुम्हाला सांगतोय बायकोचा फोन आहे लग्न झालंय का नाही हो तरीच हॅलो नाही नाही मी नंतर फोन करतो तुला नंतर फोन ठेव हा सॉरी 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 बायकोशी बोलण्यापेक्षा त्या दोघांना तयार करा जरा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं त्या दोघांना वेगवेगळ्या मेकअप रूम्स द्या म्हणून हा एकच कार्यक्रम आहे का केवढे आर्टिस्ट आहेत या मेकअप रूम कशा बशा अरेंज केल्यात मोठ्या मुश्किलीनं काकांना या कार्यक्रमासाठी मी एकतर तयार केलंय तेवढ्यासाठी बाप्पांना भेटायला मला खंडाळ्याला जावं लागलं होतं हो काय तालमीच्या पहिल्याच दिवशी कडाकडा भांडलेत शोच करणार नाही असं म्हणाले बोला काय म्हटलं माझ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करा त्यांच्या समजुतीसाठी तरी हा प्रयोग करा तेव्हा कुठं तयार झालेत गुण्या गोविंदाला हा प्रयोग करू असं फक्त आत्ता आश्वासन दिलंय मग आश्वासन दिलंय ना तर तसं वागा म्हणा पैतागणं नुसतं ती काय म्हणतो त्यांचं वय जरा जास्त आहे तशी बाळच आहेत ती बाळ या तुमच्या जरा जास्त वय असलेल्या सुदृढ बाळांपेक्षा पाळण्यातली बाळं परवडली अहो त्यांना कडेवर घेऊन दामटल्यावर शांत तरी बसतात इथे म्हणजे दोघं आम्हालाच कडेवर घेतील एवढं काय झालंय काय झालंय मेकअप रूम मध्ये शिरल्या शिरल्या सुरुवात कशावर ना मेकअपला आधी कोण बसणार यावरून भांडत होते आप्पासाहेबांचं म्हणणं असं आहे की 43 वर्षापूर्वी ते आधी मेकअप करायचे मग बाप्पासाहेब तर बाप्पासाहेबांचं असं म्हणणं आहे म्हातारपणामुळे याची स्मृती गेली आहे आधी मेकअप मीच करायचो म्हणे मी काय म्हणतो तुम्ही घ्या ना जरा सांभाळून सगळं करून झालो म्हटलं जरा ऍडजस्ट करा वेळ फुकट चाललाय एक नाही ना दोन म्हटलं कटकट नको दोन खुर्च्या मागवल्या दोन मेकअप पण बोलवले म्हटलं करत बसा एकत्र मेकअप काय तो अहो म्हणजे सुटला प्रश्न कसला सुटतोय का बाप्पासाहेबांना 29 नंबरचा जैन कंपनीचाच पॅनकेक हवाय त्या मेकअप मनकडे तो पॅनकेक नाहीये का अहो कसं असेल का या मेकअप मनचं वय 22-23 आणि जैन कंपनी बंद पडून 35 वर्ष झालीय तुम्हाला सांगतो ना बाप्पासाहेब सगळं मुद्दाम करताय तरी मी त्यांना कसा बसा शांत करत होतो तेवढ्यात आप्पासाहेबांनी आपली तोफ डागली आप्पाला काय झालंय त्यांच्या मते या मेकअप मनचा हात आणि बोट खरखरीत आहेत आमच्या वेळेच्या मेकअप मनचा हात किती मुलायम होता म्हणे आता कुठून आणणार मुलायम हाताचा मेकअप मन शेवटी आर्ट डिपार्टमेंटच्या एका मुलीला पाठवलंय चेहऱ्यावर मेकअप थापायला नुसता उच्छाद उच्छाद मांडलाय त्यांनी मी काय म्हणतो म्हणजे असं बघा हे बघा तुम्ही आता काहीही म्हणू नका इथे स्पॉट बॉय पासून असिस्टंट पर्यंत सगळी कामं मला करायला लागतात तुम्ही त्यांना तर झेपत नाही घेता कशाला हे बघा लगाव नमस्कार मध्यंतरानंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आजच्या या मनोरंजनाच्या कार्यक्रमात आता आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत तुमचा आमचा आवडता शो डॉक्टरच्या तपासणीचा फार्स डॉक्टरच्या तपासणीचा फार्स ए बाबा ए टाळ्या दे ना तिला त्याशिवाय ती पुढे बोलणार नाही झालं समाधान आता बोला तर ज्यांनी वर्षानुवर्ष आपल्याला हसवलं आपली सगळी दुःख विसरायला लावली असा एक अजरामर खेळ आणि सादर करतायत 11 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर विनोदी रंगभूमीच्या सुवर्णयुगात झळकणारे दोन कलावंत जे एकमेकांपासून कधीच विभक्त होऊ शकत नाहीत एक शरीर
तर दुसरा त्याचा प्राण, एक शब्द तर दुसरा त्याचा अर्थ, एक हसू तर दुसरा त्यामागे दडलेले आसू. तर डॉक्टरच्या तपासणीचा फार सादर करतायत आप्पा आणि बाप्पा, अर्थात आप्पा जोशी आणि बाप्पा कान्हेरे. अजून मोठा, अजून मोठा, अजून मोठा, अजून मोठा. अकरा पुढे गेले. अकरा अकरा अकरा. घसा ठीक आहे पण आता पोटात गडबड होणार आहे. कशावरून? आ पट्टी पोटात गेली. अरे बापरे, मग आता काय होणार? मोठाच प्रॉब्लेम. कसला? कारण दोनच पट्ट्या शिल्लक राहिलेत. अहो, मी पोटातली पट्टी बाहेर कशी काढणार? मी काही सर्जन नाही पण प्रयत्न करीन, तुमच्यासाठी म्हणून काढून देईन. चालेल चालेल. 2000 रुपये. 2000? अहो, ही दिवसा ठेवल्या लूट आहे. ठीक आहे, हवी असल्या ठेवून द्या पोटातच. नको नको, काढून टाका काढून टाका. त्यासाठी उद्या या. चालेल. मी लाकूड काम गुरुवारी करतो. अहो, तुम्ही सुतारात की डॉक्टर? नर्स, नर्सी, नर्सू. क्या आपको हमारी जरूरत है? तुला कशासाठी ठेवले मी? पुढे पेशंट कोण आहे सांग. पेशंट मिस्टर क्षीरसागर. असं नाही, वहीत पाहून सांग. दुसरं कोणी असलं म्हणजे? ठीक आहे, तुमच्याच तर समोर आहे. नाही, माझ्या समोर आहे पण माझा चष्मा अचानक हरवला कुठेतरी. तू वाचून सांग ना मला. हे काय, मिस्टर क्षीरसागरच तर आहेत. आता पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव? मिस्टर राधाकृष्ण क्षीरसागर. अशीच थांब, वडिलांचं नाव असेल ना तेही वाच. श्रीधर राव. आता मी जाऊ? नाही नाही, आता पुन्हा संपूर्ण नाव वाचायचं. मिस्टर राधाकृष्ण श्रीधरराव क्षीरसागर. हे बघ, एक बजावून ठेवतो इथून पुढे वही पूर्ण नावं लिहायची आणि ज्यांची नावं लांब लचक असतील अशांनाच अपॉइंटमेंट द्यायची. तुम्हाला अजून काही हवंय का? किती गरम होते. नाही अय्या, खिडकी उघडू का? मग मी खिडकी नको उघडू, त्यापेक्षा पंखा चालू कर. पंखा फुल स्पीड मध्ये, फुल स्पीड. आजपासून 500 रुपये पगार जास्त तुला. थँक यू सो मच. मला आणखीन काही होण्याच्या अगोदर पुढच्या पेशंटला आत पाठव. डॉक्टर, तुमचा चष्मा मिळाला का? मी शोधीन सवडीनी, आता जा तू. मी शोधते. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. डॉक्टर, तुम्हाला अजून काही हवंय? मला? बाय. वडील म्हणत होते वकील हो, बर झालं त्या वाटेला नाही गेलो. पुढचा पेशंट. थक थक थक, डॉक्टर डॉक्टर कमिंग अँड इन टू. येणं काय झालं? कंटिन्यू कर, कंटिन्यू कर. उठा उठा. मला डॉक्टरना भेटायचं आहे. तुम्ही आजारी आहात? तुम्ही डॉक्टर आहात? हो. पण मला काहीही झालेलं नाही. बसा 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 बस 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 बस. थँक्यू. नाव? क्षीरसागर. राधाकृष्ण श्रीधर राव क्षीरसागर. इंग्लिश मध्ये स्पेलिंग सांगू का? गरज नाही, मी नीट पाहून घेतले. बसा आणि तोंड उघडा. माझ्या तोंडाला काहीही झालेलं नाही आहे. मग नुसतेच बसा. तिथेही काही झालेलं नाही आहे. मग इथं कशाला आलात? तुम्हाला तपासायला. मला? येस. काहीतरी चुकतंय. हो खरोखरच काहीतरी चुकतच आहे, तुम्हाला सांगतो डॉक्टर. आज सकाळी मी काम सकाळी म्हटलं, मी आज कामासाठी बाहेर गेलो हो, तर जिन्यावर आल्यानंतर लक्षात आलं की मी पॅन्ट घालायची विसरलंच होतो. हे बघा, हे सगळं ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही तपासणी करून घ्यायला आलात ना? अजिबात नाही, मीच तुम्हाला तपासायला आलेलो आहे. मी टॅक्स इन्स्पेक्टर आहे. ते ठीक आहे, पण जगण्यासाठी काय करता? लोक किती पैसे मिळवतात ते हुडकून काढतो. मी दुसऱ्याच्या व्यवहारात नाक खुपसायचा धंदा. आधी नर्स कडे जाऊन भेटीची वेळ ठरवा. ठरवलेली आहे, येत्या शनिवारी रात्री आम्ही भेटायचं ठरवलेलं आहे. काय? येस. हे बघा, ती चांगली मुलगी आहे. ऑफकोर्स. कन्या कुमारी. कुमारी आहे ती? कन्याकुमारीची आहे. असू दे तो, आमच्या भेटीनंतर ती पुन्हा गावी नाही जायची. पाहतात काय? सोडा हो, तुम्ही आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं देता का? नाही बोला. तुमच्या नसत्या चौकशांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. मी डॉक्टर आहे, तुम्हाला माझी भेट हवी असेल तर पेशंट म्हणूनच यावं लागेल. अरे पण मला काहीही झालेलं नाही, माझी प्रकृती अगदी धडधाकट आहे.
तुम्ही काळजी करू नका, आपण शोधू काहीतरी. ठीक आहे, तुम्ही तुमची तपासणी सुरू ठेवा, मी माझी तपासणी सुरू ठेवतो. पहिल्यांदा माझ्या पहिल्या प्रश्नाचं हे द्या, उत्तर द्या. तुमची गेल्या वर्षीची ही मिळकत किती? गेल्या वर्षी बघा मला एकूण. मोठ्याने बोला डॉक्टर, ऐकू येत नाहीये. कानाचा दोष म्हटलं नाही काहीतरी सापडेल म्हणून. लहानपणी काही आजार आठवत नाही. वडील जिवंत आहेत की नाहीत? दोन्ही. दोन्ही म्हणजे? म्हणजे पूर्वी जिवंत होते आणि आता नाही आहेत. कशाने गेले? आई. आईमुळे गेले वडील? आईमुळे नाही, माझ्या पायावर पाय. तुम्ही स्वतःच्या पायावर कधी उभे राहायला शिकणार हो डॉक्टर? माझी पाळी आहे. लग्न झालेलं आहे का? प्रयत्न चालू आहे. लग्न करण्याचा? आणखी एक न करण्याचा. काय करताय? तुमचं लहान आतडं तपासतोय. कानामधून? नाहीतर दुसरीकडून पाहावं लागेल, हेच जास्त हायजिनिक आहे. तुम्ही गाडी वापरता का? अर्थात का? नाही, डेप्रिसिएशन मिळेल म्हणून विचारलं. तुम्ही कुठली गाडी वापरता? ॲम्ब्युलन्स. मालकीचं घर आहे का? डिड करता येईल. तुम्ही दवाखाना म्हणून वापरत असाल तर करता येईल. राहता कुठे? इथंच हॉस्पिटलमध्ये. चला शर्ट काढा, मला तुमच्या हृदयाचे ठोके ऐकायचे. अरे देवा देवा, ह्याच्यात आता फार वेळ जाणार आहे का डॉक्टर? ते ऐकू येते की नाही यावर अवलंबून राहील. कसली तरी खडखड ऐकू येते, पण तुम्हाला काय झालेलं नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या स्टेथोस्कोपनी मला नाही तपासणार? अवश्य. मला काय माहिती तुम्हाला पूर्ण चेकअप करून हवाय म्हणून. हा, दीर्घ श्वास मी घेणार. बापरे, काय बनियन कधी धूत नाही वाटत? अरे मला काही झालेलं आहे की काय ते सांगता की नाही? ताबडतोब बनियन बदला, नाही तर नक्की आजारी पडाल. काय काय दवाखाना आहे का? एखादी लॉन्ड्री आहे? तुम्ही खरोखरीचा डॉक्टर आहात का? म्हणजे काय काय बोलता? काय ग्रँड मेडिकल कॉलेजला गेलो तो. असं? कॉलेजला गेलात? हो. अर्थात? पास झालात? अर्थात. कॉलेजला पास झालात? आज का नाही गेलात? बघा जास्त बडबड करू नका. आता मी तुमचे डोळे तपासणार आहे. भिंतीवरच्या त्या चार्टकडे बघा. डावा हात डाव्या डोळ्यावर झाका, उजवा हात उजव्या डोळ्यावर वाचा. काय वाचा? कपाळ काही दिसत नाहीये. तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला करतो ना. बरं, हात काढा. आता दिसतंय? अर्थातच दिसतंय. बघा लागलं की नाही दिसायला? तुम्ही काही पहिले पेशंट नाही आहात, असे 2000 तरी बरे केलेत. आश्चर्य आहे. नाही नाही, आश्चर्य हे आहे की तुम्ही अजून जेलमध्ये कसं नाही गेलात. किती विजिट फी किती घेता? 10 रुपये. फक्त 10 रुपये? फार स्वस्तात दिसते तुमची हे तपासणी. मी विजिटचे 10 रुपये असं म्हणालो, तपासणीचे वेगळे. मी नमस्कार, बरं येतो असं म्हटलं की 10 रुपये. नमस्कार, कसे आहात असं म्हटलं की 50 रुपये. अरे काय 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 डॉक्टर आहात का काय? कसाही येतो? मगाशी धोबी म्हणाल आता कसाही. पेशंट नुसार वेगवेगळी ट्रीटमेंट द्यावी लागते. इलाज नाही, कस्टमर सॅटिस्फॅक्शनचं युग आहे. आपली तपासणी पुढे चालू ठेवूया. तुम्ही बाह्या आणखी वर करा, मी आता रक्त घेणार आहे. नाही, मी रक्त अभिक्त काही देणार नाहीये. का? कारण रक्त पाहिल्यानंतर मला हे होते, ओकारी येते. मलाही येते, म्हणून मी रक्त घेताना तिकडे अजिबात पाहत नाही. तुम्ही माझ्यासारखंच करा, रक्त घेताना पाहू नका. अहो थांबा जरा, मी रक्त देणार नाहीये डॉक्टर. थांबा जरा डॉक्टर, मी रक्त देणार नाही कारण मी एक अॅनिमिक माणूस आहे. अॅनिमिक म्हणजे? अरे तुम्ही एक डॉक्टर असून तुम्हाला अॅनिमिक माणूस म्हणजे काय माहिती नाही? कारण मी स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. कशाचा स्पेशलिस्ट? अॅनिमिया सोडून बाकी सगळ्या रोगांचे. पॅथॉलॉजी लॅबला पाठवा. चला, माझी पाळी आहे. तुम्ही तुमची तपासणी सुरू ठेवा, मी माझी तपासणी सुरू ठेवतो. पायावर पाय ठेवा. काय ते? पायावर पाय. माझ्या नाही स्वतःच्या. ओ व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. ही बघा गंमत. येस. ओ दुखतंय? दुखतंय? अर्थात दुखतंय. काळजी घ्या, गुडघ्याला हातोड्याचा मार बसू देऊ नका. आता सर्वात महत्वाची तपासणी. ही बाटली पाहिली? कुठली? हा पाहिली. कशासाठी असते? काय ही बाटली? अंदाज करता येतो. ही गोष्ट अंदाजाने करता येत नाही, नेमकी करावी लागते. शिवाय आज माझी फरशी पुसणारी बाई आलेली नाहीये. काही काळजी करू नका, जमणार नाहीये. साधी गोष्ट जमत नाही. शक्यच नाही. पण का? कारण मी घरून येताना करून आलेलो आहे. पण इथे द्यावीच लागेल. छे,
शक्य नाही आहे. त्याशिवाय तपासणी पूर्ण होत नसते. चला द्या. अ डॉक्टर तुम्ही मला भलतात भलतात काही तरी भलतात काही तरी डॉक्टर डॉक्टर थांबा तुम्ही जरा थांबा जा डॉक्टर थांबा थांबा थेंब पण येणार नाही थेंबासाठी असं ठरू नका थांबा. तू पुन्हा सुरू करू नकोस माझ्याशी गाठ आहे. म्हणजे तुला कळलं मला काय म्हणायचं ते. म्हणजे थेंबासाठी थांबा तू पुन्हा थुंकायला सुरुवात केलीस. हे बघा मूळ डायलॉग तसा आहे त्याला मी काय करणार आहे. मूळ भाषा रसाळ आहे हा माझा दोष आहे का. काय रसाळ पिळून काढल्याशिवाय रस निघत नाही कधी. मी तुला बजावून सांगतो त्या थना माझ्यावर पिळू नकोस. काय बोलताय. हे शेवटचे डायलॉग स्क्रिप्ट मध्ये नाहीये. डायरेक्टर महाराज ते स्क्रिप्ट मध्ये नाही ते मला सुद्धा चांगलं माहिती आहे. जे काय आहे ना ते याच्या तोंडात आहे. मी अजिबात मान्य करणार नाहीये डायरेक्टर साहेब. माझ्या वाट्याला आलेले संवाद मी बोलतो तिथे त्या स्क्रिप्ट मध्ये आहेत की नाही ते तुम्ही हे करा आतापासून. अरे स्क्रिप्ट मध्ये काय डोंबल दिसणार आहे. शब्द दिसतील. थुंकी थोडी दिसणार आहे. थुंकी लेखकाची नाही आहे ती स्वतःची आहे. हा मुद्दाम करतोय. कोणीही कोणाच्याही तोंडावर असं मुद्दाम थुंकतो का सांगा. एरवी बोलताना कधी थुंकी उडत का सांगा मला. आता डायलॉग कसा आहे त्याला मी काय करणार. बोला नीट काय नाही म्हणताय. मी म्हणून दाखवतो. ऐका ऐका ऐका. थेंबासाठी थोडा वेळ थांबणार नाहीस. उडाली थुंकी. तू असं का म्हणत नाही. अरे बाबा मी कसं म्हणतोय बाबा. गेले 43 वर्ष मी कसं म्हणत आलोय. एक मिनिट याची चर्चा पण रिहर्सल नंतर करूयात का प्लीज. तुम्ही म्हणताहून करूया. मी याच्यापासून चारात लांब उभा राहणार आहे. थँक्यू. नाही हो हा प्रवेशच आपण तालमी नंतर करूयात. आता आपण पुढे जाऊयात. हा आप्पासाहेब तुमचा डायलॉग आहे. जे पळणीटकरांना झालं ते तर तुम्हाला झालं नाही ना. काय काय पुढे जे काय जे पळणीटकरांना झालं ते तर तुम्हाला झालं नाही ना. तिकडून एक मिनिट बाप्पासाहेब रेडी. कुठून हे करायची सुरुवात करायची. पळणीटकरांपासून सुरुवात करा. ऍक्शन. जे पळणीटकरांना झालं ते तर तुम्हाला झालं नाही ना. पळणीटकरण काय. सॉरी व्हेरी सॉरी. पळणीटकरांना काय झालेलं होतं हे तर उभे त्यांनाच विचारा. मिस्टर पळणीटकर आहेत. कदाचित मिसेस पळणीटकर असतील. कसं सांगणार. अरे अरे डॉक्टर तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा असं हे टांगणीला लावून ठेवलेलं आहे. कारण त्यांची तपासणी अजून पूर्ण व्हायची आहे. आता माझी काय खात्रीच पटली. म्हणजे हे अगदी तुम्ही डॉक्टर नसून तुम्ही हे कसाईच आहात. बोला डॉक्टर की कसाई. डॉक्टर की कसाई. डॉक्टर की कसाई. बोला. पुन्हा जर बोट खुपसलंस ना मी कत्तलखान्यात रवानगी करीन. तू तू अप्पासाहेब हा कत्तलखान्याचा डायलॉग नाहीये स्क्रिप्ट मध्ये. आणि हा संवाद म्हणताना तो माझ्या छातीत बोट खुपसतो असं लिहिलंय का. मी अजिबात मान्य करणार नाहीये. मी काही बोट बिट खुपसत नाहीये. मी प्रसंग प्रभावी व्हावा म्हणून हातांचा वापर करतो आहे. कदाचित अलगद स्पर्श झाला असेल असा. मला माहित होत असं होणारच होत. आधी 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 थुंकी नंतर बोट. जितेची खोड्याची मेल्याशिवाय जाणार नाही. डायरेक्टर साहेब हे प्रकरण अत्यंत गंभीर होत चाललेलं आहे. मी या माथेफिरू सोबत मी काम करू शकणार नाहीये. मी माथेफिरू म्हणजे माझ्या छातीला भोक पडणार हा. तोंडावर थुंकणार हा. वर मला माथेफिरू पडणार. मी आजपर्यंत सहन केल्याच्या पुढे सहन करणार सांगतो. अरे खूपदा सांगितलं. अरे पुन्हा सांगितलं. रिहर्सल थांबूया. तुम्ही भांडू नका. अरे रिहर्सल काय. मी म्हणतो तुम्ही हा शोज थांबवा. या माणसाने गेली 11 वर्ष माझं हे मानलेलं आहे. छळ मानलेला आहे. पण मी सुद्धा काही मेलेलं आईचं दूध प्यायलो नाही. मी त्याला ही संधी अजिबात मिळू देणार. वाटलंच वाटलंच मला वाटलंच. कसं शिस्तबद्ध प्लॅनिंग आहे. गेली 11 वर्ष याची प्रॅक्टिस करत बसणार. बाप्पा कानरेचा आप्पा जोशी बरोबर काम करण्यास नकार अशी बातमी छापून आणणार. ग्रीन ग्रीन रूम मध्ये चला तुम्ही. तुझ्या काकाला येत आहेत वेळात झटके. त्याला तू इथे ठेवू नको. त्याला लवकर मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठव. तो डेंजरस माणूस आहे. अरे मला स्की वाल्याची. हा हा खंडाळा सडत पडला होता. सडत पडला होता. साहेब तुम्ही सगळे ऐका. मी काय म्हणतो ते या माणसान माझ्या मनस्तापाचं तुम्ही सोडा. मी तुमच्या सैन्याच्या पाया पडतो. मी गेली 43 वर्ष हे सगळं सहन करत आलेलो आहे. पण या माणसाला या माणसाने तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यात मला घरी बोलावून इन्व्हिटेशन देऊन घरी बोलावून माझ्यावरती एवढा आव सुरा उगारला. अरे जा तुझी गरज नाही. मला पूर्वी पण नव्हती. मी शोधून काढेपर्यंत कोण होतास तू. झिरो तर झिरो. आता झिरो तर तू पण कसा जास तुम्ही कुठे चाललाय आता.
माझ्या चुकलाय, मी तुम्हाला भरीस घालायला नको होतं. त्याला काय वाटलं, त्याला काय वाटलं, त्याच्याशिवाय मला काम मिळणार नाही. त्याचं करिअर संपलं असेल, तो संपला असेल, मी नाही. कळलं, मी अजून ताठ आहे, मी अजून हिरवा आहे. मनात आलं ना डॉक्टर येत आहेत, एक मिनिट डॉक्टर येत आहेत. आप्पा श्वास घेतो, कोडला श्वास आमच्या छाती दुखते ना. डॉक्टर येत आहे. काय काय तू हे त्याला सांगू नको. मी पडलोय त्याला अजिबात समजलं का म्हणे. तो सला ऐकून खुश होईल. मला काय झालेलं नाही, बरे होणार. तुम्ही काय झालं नाही, आता रिअर्स करू नका. तुम्ही खरोखरीच डॉक्टर काय बोलता काय? ग्रँड मेडिकल कॉलेजला गेलो. पास झाला का? कॉलेजला पास झाला असणार हो ना? हो, कॉलेजला पास झाला. आत कसे नाही गेला? अरे बडबड करू नका. थेंब. उघडा उघडा. अरे उघडच आहे म्हणून सांगितलं ना. उघडा उघडच आहे. केवढा रे आवाज करतोस, आजारी काकाची काय काळजी आहे का? केवढा आवाज करतो दरवाजाचा. अप्पा अहो बरं वाटतंय का? माझा नवा काळ पेपर उघडाय. आणलाय आले आले. आधी नवा काय? हा घ्या तुमचा नवा काय. अप्पा अहो चॅनल कडे तुमच्यासाठी किती पत्र आली आहेत आणि कुणाकुणाची. अप्पा ही बघा तुमची फॅन मेल. अरे जाहिरात बिरात काय मिळवलीस का मॉडेलिंग साठी? नुसत्या पत्रांनी पोट भरत नाही. जाहिराती मिळतील आधी बरं तर. वा बर, सकाळपासनं सगळी औषधं घेतलीत का? बाळू आपटे गचकला का शेवटी? कोण? अरे बाळू आपटे 75 उलटून गेले असणार त्याची. तो नवा का जरा बाजूला ठेवताय का? पेपर मधले फक्त गुह्य संस्कार वाचत बसतात. ए ए गणेश गणेश काय सिगरेटी गुडायत? सिगरेटी आणल्यास अप्पा अहो तुम्हाला हार्ट अटॅक येऊन गेलाय ना. आता वर्षानुवर्ष निमंत्रण देत आला ते तेलकट तुपकट खाणं, स्मोकिंग, टेन्शन. अहो आता तरी बस तुमच्या हृदयाला हे झेपायचं नाहीये. आता हेच सांगायला एवढं धावत आलास? या आठवड्यात बुधवार आला नसता तर बरं झालं असत. कालच डॉक्टरकडे जाऊन आलोय. ते काय म्हणाले तुम्हाला मी आता स्पष्टच सांगणार आहे. इथून पुढे तुम्हाला काम करता यायचं नाही. आता रिटायर्ड व्हायचं. नो मोर शो बिझनेस. केव्हा पर्यंत? या पुढे कधीच नाही. अप्पा अप्पा हो तुमचा हार्ट बरं झालाय पण ब्लड प्रेशर अजून खूप हाय आहे. पुन्हा काम करायला लागलात ना तर जीवाचाच भरोसा नाही म्हणाले डॉक्टर. ठीक आहे, मी विचार करीन. आता विचार कसला करताय? विचार करण्यासारखं काही राहिलेलं नाही. पुन्हा काम करता यायचं नाही, समजतंय का? तू तुझं ठरव, माझं मला ठरवू दे. इथून पुढे मीच ठरवणार. मीच तुमचा एकमेव नातेवाईक आहे ना. मला माझी जबाबदारी घ्यायला नको. इथून पुढे असं स्वतंत्र राहता यायचं नाही. तू मला सांभाळणार? मग दुसरं कोण? त्यापेक्षा एखादी चांगली नर्स ठेव, मी खडखडीत बरा होईन. ए ती हॉस्पिटल मधली चांगली होती, तिला वेळ आहे का विचार? माझ्यासाठी येईल ती. खासगी नर्सला पगार देणं मला परवडायचं नाहीये. मग मला हॉस्पिटल मध्ये परत पाठव, त्याच तोच वॉर्ड, तीच कॉट, तीच नर्स. वस्तुस्थितीला कधीच सामोरे जाणार नाही आहेत का? हे हॉस्पिटल आणि नर्स दोन्ही परवडणार नाही. अप्पा आपल्याला काहीतरी दुसरा उपाय शोधायला हवाय आणि तोही आता लवकरच.
हार्ट पेशंट असलेल्या काकाला किती रे त्रास देतोयस? माझ्यातली विचार करायची ताकद आता संपली आहे, त्यामुळे निर्णय नंतर। मी थकलोय, मी आता झोपतो। बर, मी एक सुचवू का? मी झोपी गेलोय, डोळे मिटलेले दिसत नाहीत। माझ्या घरी राहायला या, मुलांच्या खोलीत तुम्हाला राहता येईल। असली तर तुझी दुसरी सूचना सांग। का, पहिलीच काय? दुसरी इतकी ती चांगली नाही। दुसरी सांगितलेलीच नाही। माझी खात्री आहे पहिलीपेक्षा ती निश्चित चांगली असणार। जाऊ दे, विसरून जा। का पण? कारण मला तुझी पोर आवडत नाही। तो रोहित आणि ती सुनेत्रा। अप्पा, मी तुम्हाला फार खोड्या करतात। त्या कार्टन एकदा क्रिकेटचा बॉल घातला होता माझ्या डोक्यात। अप्पा, पण तुम्ही सांगत असलेले किस्से मजेने आहेत, त्यांना मी पाहिल्या मुलांना। अरे काय इलाज नाही, त्यांना गुंतून ठेवणं भाग होतं मला, नाहीतर बॅट घातली असती डोक्यात। मी निक्षून सांगतो, मी त्या पोरांसोबत राहणार नाही, तू त्यांना वेगळं ठेव एखाद्या हॉस्टेलमध्ये, नाहीतर अनाथाश्रमात धाड त्यांना, मग मी विचार करीन। मला माहिती आहे तुम्ही माझ्या घरी राहायला काय येत नाही येत, ते बाप्पा कान्हेरे आपल्या लेकीकडे राहतात ना, तर तुम्हाला दाखवून द्यायचं असणार। तुम्ही कसे, कुणावरही अवलंबून नाही, अजूनही स्वतंत्र आहात। तुझी दुसरी सूचना सांगणार आहेस ना? सांगतो, तो ऐकल्यावर दचकू नका। म्हणजे वाटते तितकी वाईट सूचना नाहीये ती। खंडाळ्याला एक वृद्धाश्रम आहे। वाटते तितकीच वाईट सूचना आहे ही। अजिबात नाही अप्पा, मी स्वतः जाऊन जागा बघून आलोय। अप्पा, काय सुंदर आहे जागा आणि व्यवस्था। तू जाऊन आलास देखील, म्हणजे मी तुझी पहिली सूचना फेटाळायची तू वाट सुद्धा पाहिली नाहीस। चौकशीसाठी गेलो होतो, गरज पडली तर बाबा माहिती असावी। वृद्धाश्रम, आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यासाठी काय केलंस तर ते हे। आधी तुम्ही जागा बघा आणि मग बोला। अहो, तलावाकाठी एक सुंदर बंगला आहे, आणि तुमच्या खोलीला तर काय, तुमच्या खोलीला छान बाल्कनी आहे। बाल्कनी वाटलंच मला, खंडाळ्याला पाठवून आयुष्यभर मला बाल्कनी बसवणार काय? त्यानंच सांगितलं असणार तुला बाप्पानं। पाहो, बाल्कनीत बसून राहायची गरजच कशाला पडतीये? तिथे काही ना काहीतरी उपक्रम हे चालूच असतात। दर शनिवारी तिथे काही ना काहीतरी कार्यक्रम होतच असतात। पाहो, आपल्या ओळखीचे खूप नट आहेत तिथं, त्यांना घेऊन चांगलं नाटक बसवता येईल। मग खंडाळा कशाला मुंबईत नाटक बसत नाही? या सगळ्याला साली ती ब्रिटिश जबाबदार, त्या आले नसते भारतात तर खंडाळाच झाला नसता। अप्पा, अप्पा ऐका ना तुम्ही माझं। अप्पा, अप्पा हो, आपल्या ओळखीचे खूप लोक आहेत तिथं, ते अद्याप जिवंत आहेत यावर आधी माझा विश्वासच बसला नाही। काय दिव्य सूचना आहे दिवट्या पुतण्याची, ज्यांना लोक विसरून गेले त्यांच्या जाऊन राह सांगते मला। अहो, या दिवट्या पुतण्यावर एकदा तरी विश्वास ठेवा। बर, तुम्हाला तिथे राहून एका दिवसात जर कंटाळा आला ना, तुम्ही सरळ उठा आणि माझ्याकडे येऊन राहा, मग तर झालं। म्हणजे जगायचे दोनच पर्याय, खंडाळा नाही तर क्रिकेटची बॅट। ठरवा काय ते? काय मी ठरवू? मी ठरवू काय बोला? पण मग तुझं काय? माझं काय म्हणजे? म्हणजे यापुढे आपली भेट होणार नाही? का नाही अप्पा, अहो जमेल तेव्हा भेटायला येईन ना मी तुम्हाला। जमेल तेव्हा म्हणजे पिकनिकला म्हणून मुंबईच्या बाहेर पडणार आणि जाता जाता जमलं तर मला भेटणार। नाही अप्पा, अहो दर आठवड्याला मी तुम्हाला भेटायला येईन, अगदी मुलांना घेऊन येईन। मुलांना नको। मी वृद्धाश्रमाचा पर्याय का निवडला असं वाटत तुला? आता ठरलंय ना फायनल? आज मला इतकं बरं वाटलं, आज पहिल्यांदाच तुम्ही मला पुतण्यासारखं वागवलं, निर्मात्यासारखं नाही। आज आपल्यात एक नवीन नातं निर्माण झालं असंच वाटलं मला। त्या नात्यापेक्षा हे नातं मला फायदेशीर ठरतं का ते कळेलच। गेली 15 वर्ष या क्षणाची वाट पाहत होतो, इतक्यांदा जवळ यायचा प्रयत्न केला, तुम्हीच जवळ येऊ देत नव्हतं।
आता आणखी जवळ यायचा प्रयत्न करू नको, नाहीतरी मोडलं म्हणून समज. आता तुम्ही म्हणाल तसंच. माझ्यासाठी आणखीन एक गोष्ट कराल, माझा हट्ट म्हणावं तर. त्याचा किती फायदा होणार आहे यावरती अवलंबून राहील. फायदा आहे की नाही हे तुमच्यावरच अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला आपलं भेटावं अशी बाप्पा कान्हेरींची इच्छा आहे. एवढा माझ्या जीवावरच उठलाय, तू सिगरेट तरी का बंद केल्यास? तुम्हाला हार्ट अटॅक आल्याचं कळल्यापासून ते अंथरूण धरून आहेत. आणि मला काय मजा वाटते म्हणून मी तंगड्यावर करून पडलोय? बाप्पा दिवसात दोन दोनदा इथे फोन करून तुमच्याच तब्येतीची चौकशी करत असतात. तुमच्या काळजीनं ते मरायला टेकलेत. असं होय? मग आज माझी तब्येत जास्त बिघडली असं ताबडतोब कळवून टाक त्याला. त्याने काही कमी त्रास आहे का? ब्लड प्रेशर आहे, संधिवात आहे, दमा झालाय. अप्पा एक तर त्यांना ऐकू येत नाही, हल्ली तर त्यांना धड दिसतही नाही. काही सांगू नकोस मला, माझ्या तोंडावर थुंकता येईल इतकं तरी नक्की दिसत असणार. पा अप्पा अप्पा आता ही फुलं रोज कोण पाठवत असं वाटतंय आपल्याला? रोज बाप्पाच वेगवेगळ्या नावानं आपली फुलं पाठवताय का? मी बाहेर फेकून देऊ नयेत ना म्हणून. ही फुलं त्यांनी पाठवली आहेत. मग फेकून दे बाहेर. मी माझ्यासाठी काही मागतोय का? अप्पा ते फक्त हॅलो म्हणाले येतील, थांबणार सुद्धा नाहीत. आणि हे त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी आवश्यक आहे. फक्त हॅलो? हो. आणि हॅलो म्हणत छातीत बोट खुपसलं तर? आधीच माझं हार्ट वीक झालंय, मी आधी पोलिसात खुनाची तक्रार नोंदवतो, मग त्याला पाठव. अहो आता तरी आपला हट्ट सोडा. ठीक आहे, त्याची एवढी इच्छा असेल तर मी नाही त्याला अडवत, पण तो मला हॅलो म्हणाला तरी मी हॅलो म्हणण्याची गॅरंटी देत नाही. तो येईल त्यावेळी कदाचित मी झोपलो सुद्धा असेल. थँक्यू. नाही मला खात्री होती तुम्ही मला नाही म्हणणार नाही. एक मिनिट एक फोन करतो. तू काय त्याला फोन करून बोलवणार आहेस? त्याच्यावर मी एसटीडीचे 20 रुपये खर्च करणार नाही. त्याची काहीही गरज नाही, ते खाली वार्ध्यांकडे बसले. तू आता खाली आलाय? सकाळपासूनच माझ्या बरोबर आहेत. नाना बाप्पांना वर पाठवता. तू आधी माझी वृद्धाश्रमात रवानगी करतो, त्या बदमाशाला वर्ध्याकडे आणून बसवतोस आणि नंतर माझी परवानगी घेतोस. चांगला मान राखतोस आपल्या काकाचा. सॉरी, आयुष्यात माझ्याशी एक शब्दही बोलला नाही तरी मला चालेल. पण बाप्पांशी मात्र नीट वागा. अरे चांगली सरबराई करतो त्याची. माझ्या मृत्यूपत्रात माझी सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून टाकतो तुझ्या सकट. अहो काय करताय, बेडवरनं हलायचं नाहीये, बेडवरनं नाही हलायचं. आजारी माणसासारखा मी अंथरून धरून पडले असं त्याला दाखवू? मी त्याला ते समाधान मिळू देणार नाही. मी चांगला त्या खुर्चीत बसेन आणि तब्येतीनं त्याच्यापेक्षा ठणठण येते असं त्याला दाखवून दे. अहो किरकोळ कारणांसाठी सुद्धा बेडवरनं हलायचं नाही, पाडून राहा तुम्ही आता इथं. आप्पा कान्हेरे आप्पा जोशीची माफी मागायला येतोय हे किरकोळ कारण नव्हे. मला दुसरा हार्ट अटॅक आला तरी बेहत्तर. आण माझा कोट, हे स्वेटर, माकड टोपी, मफलर काहीतरी घेऊन येतो. एक एक मिनिट आणतो. हलू नका, जागेवर न घेऊन येतो मी. हलू नका जा. अरे काय करतोय हा माणूस? स्थिर उभे राहा की जरा. स्थिर उभे राहा. स्थिर उभे राहा. कुठे घेऊन जाणार? टोकाशीच ठेव. दरवाज्यापासून लांब. काका त्या हरामखोराला येऊ दे मैलभर चालत माझ्यापर्यंत. हॅलो हॅलो. ते माफी मागायला येत नाहीयेत, फक्त हॅलो म्हणायला येत आहेत, हे तुम्हाला क्लिअर झालंय का? त्याने जर माझी माफी मागितली नाही तर केवळ त्याचा अपमान करण्यासाठी खुर्चीतल्या खुर्चीत प्राण सोडेन. मी मेल्यावर त्याला माझ्या मरणाचं कारण सांग. बसा. आता मला असं वाटायला लागलंय ना तुम्हाला हा त्रासच द्यायला नको होता. अरे त्रास कसला, आता मला खूप बरं वाटतंय. मला वाटलं तुमच्या दिलजमाई घडवून आणावी. झालंय भलतच. ते उशी उशी अशी पाठीशी ठेवा. मला नीट बसता आला पाहिजे त्याच्या समोर राजासारखं. हे शेवटच. इथून पुढे तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ अजिबात करणार नाहीये.
आज पाऊस पडला असता तर काय मजा आली असती. भिजलेल्या मांजरासारखा आला असता माझी माफी मागायला. गेली 11 वर्ष वाट बघतोय, कधी माफी मागतोय, कधी माफी मागतोय. आला क्षण आला माझा. आता दुसरा हार्ट अटॅकला तरी हरकत नाही. वाजव रे वाजव, पुन्हा वाजव, पुन्हा वाजव. एंटर. मावा त्याला झोप लागली असेल तर मी थोड्या वेळाने येतो. आता चालेल चालेल. हॅट द्या. कशाला? कशाला म्हणजे हॅट ठेवतो ना टेबलावर, हॅट घेऊन तिथ. नको बाबा नको. का? अरे नको बाबा, वेळ आहे, प्रसंग. हाताशी आधाराला काहीतरी असलेलं बरं. हॅट नको. अप्पा, तुम्हाला भेटायला कोण आलंय? पाहिलत का? काय? तुम्हाला भेटायला कोण आलंय ते पाहिलत का? अरे गणेश, माझ्या चष्मा कुठे आहे? कोण आहे ते? कुठे चष्मा? मी आलोय बाबा. बाप्पा कान्हेरे आलोय तुला भेटायला. कोण म्हणालास? मी म्हटलं बाप्पा कान्हेरे आलेलो आहे तुला भेटायला. अरे किती लांब उभा आहेस? ये तिथपासून इथपर्यंत चालत ये, म्हणजे मला दिसेल. हा तू होय बाप्पा कान्हेरिया. आप्पा, हे बाबा तुला हे लागली आहे, झोप लागली आहे किंवा तू हे विश्रांती घेतोयस हे मला आधी हे असतं, माहिती असतं तर मी तुला त्रास द्यायला आलो नसतो. हो बाबा, घे बाबा विश्रांती, घे विश्रांती. अरे विश्रांती तरी कोण घेऊ देते? काय रे बाबा, सुखानं जगून पण येत नाही. आता काय झालंय? यांनी पत्र आणली आहेत. कसले रे बाबा? माधुरी दीक्षित, प्रेसिडेंट अब्दुल कलाम, गावस्कर, विश्वनाथ. विश्वनाथ म्हणजे गुंडाप्पा विश्वनाथ नाही, विश्वनाथ आनंद. आपला सचिन तेंडुलकर, आपले विजय तेंडुलकर पडलो होतो वाचत. असं का? छान हो, छान छान. ए बाबा बाळा, तू आपल्या म्हाताऱ्या काकाची एवढी काळजी घेतोय हे बघून मला म्हाताऱ्याला खूप आनंद झाला. हो देव तुझं भलं करेल बाबा. आणि ही फुलं कोणी आणलीत रे छान छान? ती फुलं अजून इथंच. गणेश, मी ती फुलं तुला फेकून द्यायला सांगितलं होतं ना, त्यांचा वास मला अजिबात आवडत नाही. शी लोक पाठवतात ठीक आहे, त्यांच्या भावना असतात मी स्वीकारतो, म्हणून काय कसली घाणेरडी फुलं पाठवायची? शी ठीक आहे रे बाबा. आप्पा ठीक आहे, शेवटी फुलं काय, फुलं ती फुलंच असतात रे, प्रेमाचं प्रतीक असतं ते. अशाच वेळेला कळतं माणसं आपल्यावरती प्रेम करतात की नाही करत, करत असतील तर ते कसं करत असतील. असो मी काय नाही, तुझ्या तब्येतीची हे वाटली, काळजी वाटली म्हणून म्हटलं तुला यावं, भेटावं, हॅलो म्हणावं आणि निघावं. तेव्हा हॅलो आणि गुड बाय. अरे अरे थांब रे, घाई कसली, माझ्या पुढच्या झोपेला अजून काही मिनिटांचा अवधी आहे. तेव्हा बस 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 आणि दोन शब्द बोल ना माझ्याशी. अरे बाबा, माझ्या थांबण्यामुळे तुला त्रास होणार असेल तर ए बाळा, ए मी थांबल्यामुळे काकाला तब्येतीला त्रास. अरे त्रास कसला? आणि मी काय तुला ओळखत नाही, तू थोडाच नुसतं हॅलो म्हणून जाणार आहेस. मला माहिती आहे तुला माझ्याशी आणखीन काहीतरी बोलायचंय. बस बस बस, चहा घेणार. बस बस.
चहा? हो बाबा, तुझ्या घरचा चहा घेऊन आज बरेच दिवस झालेले आहेत. चहा घेणार हो? जा जा करणी घे. खाली वर्ध्यांकडनं चहा घेऊन येतो मी असं म्हणतो. अरे गणेश, तू निघालास? नाही, बाप्पा जे सांगायला आलंय ते ऐकायला थांबत नाहीस. तुम्ही बोलत बसा, मी आलोच 10 मिनिटात. असं म्हणतो? हा एक चांगला मुलगा आहे हो. नाही नाही, मी म्हटलं हा तुझा गणेश एक चांगला मुलगा आहे. डोक्याने थोडा अधू आहे, मनाने बरा आहे. काय आता तुझाच पुतण्या आहे. बर आप्पा, बाबा तुला काय हवं नको ते सगळं तुझ्या हे आहे, हाताशी आहे. नाही रे बाबा. अरे मला काय लागणार? असं नाही रे, म्हणजे काही पुस्तकं म्हणा, मासिकं म्हणा, ह्या चाळायला वाचायला असं विचारलं. अरे इथं वेळ आहेच कुणाला? चाहत्यांची इतकी पत्र येतात, तीच वाचायला वेळ पुरत नाही. तुला चाहत्यांची पत्र येतात? तुला येत नाही? नाही बाबा, मला नाही येत. मला दर महिन्याला सरकारी कारकुनाच फक्त एक हे येत, पत्र येत, बस. तुला सांगतो बाप्पा, लोक काय प्रेम करतात माझ्यावर. तुला बोलल्यामुळे हे होणार असेल, त्रास होणार असेल तर तू माझ्यावरती हे कर, मेहरबानी कर बाबा. तू बोलू नको, तू गप्प बाई. मी बोलणार नाही, नुसतं ऐकणार आहे. तूच बोलणार आहे. हो बोल ना, गप्प का? गप्प का म्हणजे काय? दीदी, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय ना, खास. खास? काय खास? अरे काय खास ते तुला माहित, मला कसं माहित असणार तुझ्या मनात काय चाललंय ते. रात्र झोप लागत नाही म्हणून या कुशीचं त्या कुशीवर करत असतो, जे काय मला माहित नाही. बाबा तुला आणखीन ही कोणी बातमी पुरवली? मी रात्र झोपेविना तळमळत असतो म्हणून चांगला डारा दूर घोरत असतो की. किती थकलेला दिसतोयस. काय बाप्पा, मनामध्ये रुखरुख असते ना, ती काढून टाकावी, फार त्रास होतो. नाही तर बरोबर आहे आप्पा तुझं, अगदी बरोबर आहे. पण तुला एक सांगतो मी, देवदयनी आता या वयामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीची रुखरुख फिकरुख काही नाही. आता तसं म्हणशील तर तू मला वाईट वाटलं ते तुझ्या ह्या तब्येतीचं हे असं झालं त्याचं मात्र मला वाईट वाटलं. हो म्हणजे हे असं व्हायला नको होतं, त्याचं मला वाईट वाटलं. हो ठीक आहे ठीक आहे, मी स्वीकारली तुझी दिलगिरी. दिलगिरी कसली आली आहे दिलगिरी? मी फक्त तुझ्या तब्येतीचं हे असं झालं त्याचं मला हे वाटलं, वाईट वाटलं असं म्हणालो. तुला वाईट वाटलं ना? बस. पण मग त्याच्यामध्ये हे दिलगिरी कसली आली आहे? अरे माझ्या आजाराला जबाबदार कोण? जबाबदार कोण? तू तर तुझा तू, आणखीन कोण? अरे वा रे वा, काय त्या टेलिव्हिजनच्या स्टुडिओवरती काय थथया नाचलाच काय म्हणे, आरडा ओरडा केलास काय, परिणामी तुला हे आला, हार्ट अटॅक आला, त्याचं मला हे वाटलं, वाईट वाटलं असं मी म्हणालो. तुला कशाचं तरी वाईट वाटलं ना? झालंच. तसं काय, मग जगामध्ये आपल्या सगळ्यांनाच रोज कशाचं ना कशाचं तरी वाईट वाटतच असतं की रे. आता एवढे हे होतात, अपघात होतात, त्याच्यामध्ये बिचारी माणसं मरतात, मला वाईट वाटतं. पण वाईट वाटतं म्हणून मी त्या मेलेल्या माणसांबद्दल कोणाकडे दिलगिरी व्यक्त करायला जात नाही, कारण त्या अपघाताला मी जबाबदार नसतो.
नाही, मी तुला अपघाताबद्दल कुठं जबाबदार धरतोय? अपघात चुकून होतात, माझा आजार अपघात नव्हे, त्याला तू जबाबदार आहेस, त्यामुळे तू आता माफी मागतोयस, आणि ती न स्वीकारणं सभ्यपणाचं होणार नाही. नाही, हे सभ्यपणाचं हो जर तुला वागवण्याची काही गरज नाही हो आपण, आणि मुळात तू स्वीकारावं असं काही नाहीच आहे मुली. अरे डोक्यावरची हॅट हातात घेऊन मान झुकवून इथं कोण आलो मी? अरे म्हणजे काय, माझ्या पोरीने परदेशामधून माझ्या करता आणलेली हॅट काय रुमालाला घड्या घालतात तशी घड्या घालून खिशात कोंबू म्हणतोस? एवढं असून तू कबूल करणार नसशील तर ठीक आहे, माझा इलाज नाही. मी सभ्यपणानं वागायचं नाही असं ठरवलंय. मी तुझी दिलगिरी स्वीकारतच नाही. आता कसं आलं माझ्या हे आलं लक्षात आलं? खरं म्हणजे माझ्या पूर्वीच ते लक्षात यायला पाहिजे होतं. तू जेव्हा ते कमेंटच्या ऐवजी एंटर म्हणाला तेव्हाच माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की काहीतरी गडबड आहे. नाही नाही, गडबड कसली, गडबड होती ती संपली, माझं पूर्ण समाधान झालं, मला हवं होतं ते मिळालं. हे बघ अप्पा, मी तुला एक सांगतो, तुझा माझं काही संबंध आयुष्यामध्ये गेल्या एवढ्या वर्षामध्ये अजिबात एकमेकाशी हे झालेलं नाही, पटलेलं नाही, आणि मला नाही वाटत याच्या पुढे सुद्धा आपल्या दोघांचं पटेल. अप्पा मी निघालो. अरे अरे अरे, दोस्तीत कमी जास्त चालायचं. हे बघ अप्पा, तू गेल्या 43 वर्षात अति जास्तीपणा केलेला आहेस, मी आता अजिबात हे स्वीकारणार नाही आहे कमीपणा. खर तर मी आता असल्या भावनांच्या पार पलीकडे गेलोय. या हार्ट अटॅक मुळे माझं हृदय विशाल झाले म्हणणं, त्यामुळे कुणालाही माफ करू शकतो. चला, म्हणजे तुला आता जगामध्ये लोकांना क्षमा करत फिरण्याशिवाय उंडाळण्याशिवाय दुसरा कुठला हेच उरलेला नाहीये उद्योग. काय माझ्या पुतण्याने 2 चांगले ऑफर्स दिलेत मला, त्यातली दुसरी ऑफर स्वीकारावी म्हणतोय. ते ऑफर बिफरच्या गप्पा मारण्यापूर्वी आपा तब्येत सांभाळणे, तब्येतीकडे बघ. नाही नाही, तसं काही फारसं ताणाचं काम नाहीये, बराचसा आराम आहे. एखाद्या शनिवारी एखादा शो बस. अरे वा, एखाद्या शनिवारी एखादा शो का? वा छान, हो छान छान. कुठे? इथे मुंबईतच की? नाही नाही, मुंबईत नाही, खंड मुंबई पासून दूर, लांब लांब लांब. छान, हो छान छान. तुला माहितीये बिनकामाचं ऐदी आयुष्य मला अजिबात आवडत नाही. हो पण तुझं काय? माझं काय? तुझं काय? माझा काय? मी बाबा आहे त्याच्यामध्ये हे आहे, समाधानी आहे, आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचो. अलीकडेच आमच्या मुलीनं आम्हाला हे पाठवला, निरोप पाठवलेला आहे की याच्या पुढे तिचं मुंबईचं काम फारच वाढलेलं असल्यामुळे बापाला भेटायला तिला आता 6-6 महिने खंडाळ्याला येता येणं शक्य नाही. मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे म्हटलं. त्यामुळे मी आता असं ठरवलेलं आहे आप्पा की आमच्या खंडाळ्याच्या बंगल्याच्या जवळच असलेल्या एका वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहायचो. बाप रे. काय रे बाबा, हे तुला काय झालं? काय परत कळबीळ येते का? काय हार्ट अटॅक येतो बाबा? अजून आला नाही पण आता खात्री नाही येणार. अरे देवा देवा, हे तू काय बोलतोस काय? तुम्ही डॉक्टरना बोलवू का फोन करून? डॉक्टर या दुखण्याला डॉक्टर काय करणार कपाळ? असं असं मी दुखणं काय? आणि तू कोण रे साल्या? उपाय? आज मी तुला सांगतोच बरोबर. खरं म्हणजे आप्पा मला तुझ्याशी कित्येक वर्षापूर्वीपासून फार महत्त्वाचं बोलायचं होतं, पण तू मला तशी हे देत नव्हतास, संधी देत नव्हतास. मी तुला फोन करायचो तर तू तो कट करायचास, मी पत्र लिहायचो तर तू फाडून फेकायचास. आज ह्या निमित्ताने मला हे मिळालेली आहे संधी, मी आज बोलून घेणार आहे. तुला करायचं होतं ते तू केलंस, तू पाठ फिरून निघून गेलास. अरे बाबा, पण मी असा का निघून गेलो, का थांबलो याच्याबद्दल कधी विचार करणार आहेस का कधी नाहीच करणार आहेस? आता एक शब्द सुद्धा मध्ये न बोलता जरा ऐक अप्पा. हे बघ अप्पा, काय तू काय मी काय, आपण दोघांनीही आपापल्या कुवतीप्रमाणे शक्तीप्रमाणे बुद्धीप्रमाणे
आपल्यावरती प्रेम करणाऱ्या माया करणाऱ्या प्रेक्षकांना आयुष्यभर आपण आनंद दिला, त्यांना आपण खूप हसवलं, त्यांच्या दुःखांचा त्यांना थोडा वेळ का होईना पण आपण विसर पाडला, त्यांच्या डोळ्यामधून अगदी पाणी हे निघेपर्यंत आपण त्यांना हसवत राहिलो, बरोबर आहे का? पण याच आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टीने आपण दयनीय होऊन जगायला सुरुवात करण्यापूर्वी थांबलेलं बरं रे बाबा. काय कळतोय का काय मी काय बोलतोय ते? हे बघा, असं म्हणतात काळाची पावलं ओळखून माणसानं चालावं. मी म्हणतो काळाची पावलं ओळखून माणसानं थांबावं सुद्धा. ते मला वेळच्या वेळेला कळलं म्हणून मी थांबलो, तुला नाही कळलं म्हणून तुझी ही असली अवस्था करून घेतलेली आहे. नेहमीसारखं तू शहाण, मी मूर्ख, पण मला काय वाटलं याचा तू विचार नाही केलास. अरे असा विचार केला नसता तर 50 वेळेला पत्र खडत राहिलो असतो का, फोन करत राहिलो असतो का? आणि अजूनही अप्पा तुझं तू मी माझं तुझं तुझं चालूच आहे अजून. अरे बाबा तू आयुष्याचा कधी स्वीकार करणार आहेस का कधी नाहीच करणार आहेस? आणखीन मला एक सांग अप्पा, काय कशा का पद्धतीने होईन आपण दोघही भांडत तंडत वाद घालत आयुष्याच्या ह्या ह्याच्यापर्यंत वळणापर्यंत येऊन पोहोचलो, आज आपल्या पिढीमधलं असं आसपास कोणी उरलाय का? दिवसाला दोन दोन तीन तीन गॅबर्डिनचे सूट घालून फिरायचास, त्या टॅक्स्यात पैसा उडवायचास, हॉटेलात उजळायचास, रेस कोर्स वर. अरे तू कोणासाठी जगलास बाबा, कोणासाठी जगलास? लोकांसाठी, जगासाठी, दाखवायला? कोण त्यांच्या पैकी आज येतंय तुझ्या या असल्या अवस्थेत तुझी मदत कराय? सांगतोस का मला? आणि वर तोंड करून सांगतोय मला, मी दर शनिवारी एक शो करणार. कबर डायरेक्ट त्यांना शो केला असतात. बघतोयस काय असा? खंडाळ्याच्या ज्या वृद्धाश्रमामध्ये मी जाऊन राहायचं ठरवलेलं आहे त्याच वृद्धाश्रमामध्ये तूही येण्याची तयारी चालवलेली आहे, ही गोष्ट माझ्या काय कानावर नाही म्हणतोस? अरे तुझ्या त्या गणेशाबरोबर मी आज सकाळपासूनच आहे, त्या पोराने मला आत्ता ही दिली बातमी तुझ्या दरवाजामध्ये. मला खूप बरं वाटलंय अप्पा, तू त्याची हे ऐकली, सूचना ऐकलीस, मला खूप आनंद झालेला आहे. नाही रे, करूया करूया बाप्पा, आपण दोघे मिळून करूया बाप्पा. इतक्या वर्षामध्ये आपण अनेक शोज केले, अनेक नाटकं केली, पण आपल्या दोघांचा पेट शो म्हणजे डॉक्टरच्या तपासणीचा फार्स. तो माझ्या हार्ट अटॅकमुळं ते शूटिंग अर्धवट राहिलं. आपण करूया तो शो, मला करायचा आहे अगदी व्यवस्थित. रिहर्सल वगैरे तालमी करून करूया. रिहर्सलच्या फिहर्सलच्या गप्पा नंतर मारा अप्पा साहेब, पहिल्यांदा तब्येत सांभाळा. अरे मी बरं आहे, मी आता सुद्धा करू शकतो रिहर्सल. हे बघ हे मी काय ही डॉक्टरची खुर्ची, मी डॉक्टर म्हणून या खुर्चीवर बसणार, हा तू पेशंट म्हणून एंट्री घ्यायचं. कमान रिहर्सल स्टार्ट, कमान कमान. मी ठकठक म्हटल्यानंतर कमीच म्हणणार की नाही? अरे अप्पा तुला मी काय आज ओळखतोय काय? तू असा हे नाही, सुधारणार नाही आहेस तू, तुला चांगला. तू माझं हे ऐकणार आहेस का? म्हणजे मी बाबा जे काय ऐकतो लोकांचं त्याच्यातून मी आपलं काय मला वाटतं ते तुला हे सांगतो, पाहिजे तेवढं घे, बाकीचं हे कर सोडून दे. म्हणजे असं म्हणतात की माणसाने या असल्या आजारपणामध्ये फार वेळ असं एका जागी अवघडून बसून नये. तू माझं ऐक, इथून उठून तुझ्या काठवरती जाऊन लगेच घाई नको रे बाबा करू. थांब जाणा, सावकाश बाबा हलू नको जागेवरचा, थांब जाणा. ठीक आहेस का? सगळी घाई घाई, थांब जाणा. तुला एक सांगतो बी, आज मला फार हे वाटलं, मोकळं मोकळं वाटलं. आता तू त्याला काय समेट फिमेट काय म्हणायचं ते म्हण,
वाईट एका गोष्टीचं वाटतं. आज हे बघायला माझी पद्मिनी आणि तुझी इंदिरा चल घाई नको घाई नको जरा थांब उभा राहा जागा जरा चला. अप्पा बाप्पा तू मगाशी म्हणालास काय दिवसाला दोन दोन तीन तीन गॅबर्डीनचे सूट घालून फिरत होतो मी टॅक्सी हॉटेल वगैरे. मग काय खोटं बोलतोय का सावकाश. खरं खरंय खूप चायनीज जगलो मी काही काळ पण एक बरं झालं काय इंदिरेनं माझी ती आईट पाहिली नंतरची अवस्था पाहिला ती राहिली नाही. हे बा तू आता भलत्याच वेळेला तू भीत हे विचार करत बसू नको सावकाश सावकाश घाई करू नको सावकाश. ठीक आहेस का मी देतो आहे जरा थांब. ठीक आहे का चला अप्पा साहेब आम्ही आता निघतो लांब जायचा नंतर मग वेळ झाला की भेटतो. निघालास एवढ्यात. अरे हो रे लांब जायचा आहे तो हे गाठायचा आहे खंडाळा गाठायचा आहे. थोडा वेळ थांबणार रे मला झोप लागेपर्यंत काहीतरी बोल माझ्याशी. थांबू थांबू का थांबतो पण थेऊरच्या थोपट्यांच्या थुतुली थोरलीची धडा काढायचा थांबवता थांबतो. तू सुद्धा हसलाच अप्पा. अरे पब्लिक तर असं थिएटर डोक्यावर घ्यायचं अप्पा काही पण तू सलग कमालीचं नट आहेस. मी तुला तुझा एक हे सांगू का प्रॉब्लेम अप्पा. तू माझ्याबरोबर एवढी वर्ष कॉमेडी केलीस पण तू माझे नाटकातले सगळे विनोद फार सिरियसली घेत आलास. एवढी वर्ष काम केलंस पण तू कॉमेडी कधी एन्जॉय केली नाहीस. अरे एन्जॉय करायची असती तर मी तिकीट काढून पब्लिकमध्ये बसतो नसतो का. अरे पा याच्या पाठी तरी आयुष्य एन्जॉय करशील का नाही. करीन करीन बोल कळलं का आपला बाळकृष्ण आपटे मेला. हो बाळ्या आपटे आपला आईचा दोस्त स्त्री पार्टी. नाही नाही तो कृष्णाचा पाटी बाळू आपटे म्हणजे सांगलीचा कॉन्ट्रॅक्टर. नव्हे रे बाबा कृष्णा सपाटे तिकडे बारशीला हे करायचा संगीत नाटकामध्ये पेटीची हे साथ करायचा. तू त्याला कुठे आढळून टाकतोस वाईला. तू वाटेल ते बोलून माझे डोकं खाऊ नको आधी मी आजारी आहे. वा तू आजारी आहेस म्हणून मी काय तुझं वाटेल ते हे करायचं ऐकून घ्यायचं काय. तू ऐक माझं बाळ्या आपटे म्हणजे आपला वाईचा स्त्री पार्टी दोस्त. आपल्या ह्याच नाटकाचा पहिला प्रयोग होता वाईमध्ये आप्पा तेव्हा बाळ्या हा पहिल्या रांगेमध्ये लुगडं लुगडं नेसून बसला होता. त्याला वाटलं आपण फसू. अरे पण तुला बाळ तू त्या रमेशला पाठवलास बाहेर त्याला हात बोलवून घेतलास आणि त्याची काड्या काड्याची चड्डी दिसायला लागेपर्यंत तू त्याचं लुगडं ओढत राहिलास. मात्रांची ती बदल पाठवत असती तू त्या दिवशी त्या बाळ्याला आता काय आधीच आले होते.